पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण होईल आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होईल. कृपया स्वागत करावं टाळ्या वाजवून. नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या शतकमहोत्सवी वर्षात संघाच्याच श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय समितीच्या वतीने मी शीला बारपांडे आपले सर्वांचे, पार्लेकरांचे तसेच संस्कृत प्रेमींचे कौतुक सोहळ्याच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. आमच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना मी विनंती करते की आजची उत्सवमूर्ती श्रुती कानिटकर व सुसंवादक डॉक्टर मेधा लिमये यांना व्यासपीठावर घेऊन यावे. धन्यवाद. शतकापूर्वी पार्ल्यातील जाणत्या व्यक्तींनी लावलेल्या सेवेच्या रोपट्याचा आता कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांच्या अथक सेवेमुळे लोकमान्य सेवा संघ हा वटवृक्ष झाला आहे. पार्लेकरांच्या तन मन धनाची येथे काळजी घेतली जाते. शरीराच्या काळजीसाठी वैद्यकीय सल्ला शाखा, मुलांसाठी व्यायामशाळा तर मोठ्यांसाठी जिम आहे. स्त्री सखी दिलासा आहे, सांस्कृतिक शाखाही आहे. धनासाठी गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र आहे. लहान मुलांसाठी पाळणाघर तर जांभूळपाड्याला वृद्धाश्रमही आहे. पार्ल्यातील दुसऱ्या आस्थापनात नाडकर्णी केंद्रात मूकबधिर मुलांसाठी केंद्र, मनासाठी बालक पालक मार्गदर्शन केंद्र आणि कलबाग पुनर्वसन केंद्र आहे. बौद्धिक विकासासाठी आपले ग्रंथालय आहेच. संस्थेतर्फे सादर केले जाणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य प्रवेश या तत्वावर आयोजित केले जातात. तरी सुजाण नागरिक संस्थेचे सभासदत्व घेऊन संस्थेच्या उपक्रमांना पाठबळ देऊ शकतात. 1925 साली स्थापन झालेल्या अ दर्जाच्या आमच्या ग्रंथालयाविषयी आता आपल्याला माहिती सांगणे मला अतिशय आनंददायी वाटते आहे. ग्रंथालयामार्फत विविध उपक्रम आयोजित केले जातात, जसे पुस्तक प्रकाशन, मॅजेस्टिक गप्पा, खास वाचकांसाठी सुरू केलेला लोकमान्य वाचक कट्टा, तसेच लेखक तुमच्या भेटीला असे कार्यक्रम. आजचा कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम मात्र खासच आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी व संस्कृत भाषेतील सुमारे 70,000 पुस्तके संग्रहालयात असून प्रौढ विभाग, बाल विभाग, मासिक विभाग तसेच संदर्भ ग्रंथ विभाग असे विभाग येथे आहेत. काळाबरोबर ग्रंथालय व त्यातील सोयीही बदलत गेल्या. ग्रंथालय वातानुकूलित झाले आणि आता आठवड्याचे 7ही दिवस पुस्तक देवघेवीसाठी अगदी तत्पर असते. तत्पर अशासाठी की ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी सर्व संबंधित सेवा देण्यासाठी खरंच तत्पर असतात,
तुम्ही स्वतः येऊन अनुभव घेऊ शकता. मांडलेल्या पुस्तकातून तुम्ही निवड करू शकता किंवा कपाटापर्यंत जाऊन स्वतःला हवे असलेले पुस्तक शोधू शकता. तसेच नवीन किंवा खास पुस्तक हवे असेल आणि ते लगेच उपलब्ध नसेल तर मागणीही नोंदवू शकता. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्याबरोबरच आपले आप्त आणि सुहृद यांनाही या वाचनानंदात सहभागी करून घेण्यासाठी लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दीनिमित्त देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती अशी आहे. पहिली आहे शतसंचय योजना. संस्थेच्या सभासदांना ग्रंथालयाच्या वर्गणीत 10% सवलत, एक रकमी वर्गणी भरली तर अधिक 5% सवलत. दुसरी आहे अभिनव 10 योजना. एक रकमी वर्गणी भरून पुढील 10 वर्षांसाठी प्रौढवाचक विभागाचे सभासदत्व मिळून एकावेळी 3 पुस्तके वाचायला मिळतील. या योजनांचा जरूर लाभ घ्या. सालादबादप्रमाणे यंदाही दिवाळी अंकांचे वितरण होणार आहे. सभासद नोंदणी 1 ऑक्टोबरला सुरू होईल याची कृपया नोंद घ्यावी. आज श्रुती कानिटकर हिच्याशी संवाद साधणार आहेत आमच्याच ग्रंथालय शाखेच्या सदस्य MA BEd PhD असलेल्या डॉक्टर मेधा लिमये. जोगेश्वरी येथील अरविंद गंभीर हायस्कूलमध्ये त्या गणित, संस्कृत आणि इंग्लिश विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यांचे आवडते विषय गणित व संस्कृत, म्हणूनच डॉक्टर मेधा यांनी गणितावर संस्कृतमध्ये असलेल्या विविध ग्रंथांचा अभ्यास केला. इसवीसनपूर्व काळात लिहिलेल्या शुल्बसूत्रांपासूनच्या प्राचीन गणिताचा भारतीय संस्कृतीशी अतूट संबंध असल्यामुळेच या ग्रंथांचा सांस्कृतिक अंगाने अभ्यास करून कल्चरल आस्पेक्ट्स ऑफ एन्शियंट इंडियन मॅथमॅटिक्स या विषयावर मुंबई विद्यापीठातून त्यांनी PhD पदवी संपादन केली. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही डॉक्टर मेधा यांनी शोधनिबंध सादर केले असून ट्रेजर ऑफ इंटरेस्टिंग न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आणि संस्कृतीच्या कोंदणातील लीलावती ही 2 पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. मराठी विश्वकोशाच्या नवीन आवृत्तीसाठी गणितज्ञ आणि गणित विषयक संस्था या विषयांवरील नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत. बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळाच्या त्या सहकार्यवाह आहेत. आता मी डॉक्टर भट यांना विनंती करते की त्यांनी फळांची परडी देऊन डॉक्टर मेधा लिमये यांचे स्वागत करावे. आज आपण सर्वजण कौतुक सोहळ्यासाठी जमलो आहोत. पार्लेकर असलेल्या वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी लिहिलेल्या श्रीमती चरित्रम या संस्कृत दीर्घकाव्यासाठी यावर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेल्या श्रुती कानिटकर हिचे कौतुक करण्यासाठी शतकमहोत्सव साजरा करताना लोकमान्य सेवा संघाची श्रीवा फाटक ग्रंथालय ही शाखा हा आनंद घेणारच ना. तर आता कौतुक तरी कशाकशाचे करायचे तेच जाणून घेऊया थोडक्यात. पार्ल्याचे भूषण असणाऱ्या माझ्या पार्ले टिळक विद्यालयाची श्रुती ही विद्यार्थिनी. माझ्याच रुईया महाविद्यालयातून संस्कृतची पदवी घेतल्यावर मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने वेदांत हा विषय निवडला होता. UGC नेटची परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे आणि आता मुंबई IIT येथे डॉक्टर मल्हार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती विद्यावाचस्पतीचा अभ्यास करत आहे. दरम्यान मिस्टिसिझम वा गूढवाद या विषयाची पदविकाही तिने प्राप्त केली आहे. SP महाविद्यालय पुणे येथे सादर केलेल्या तिच्या शोधनिबंधास
प्रथम क्रमांक मिळाला असून इतर अनेक ठिकाणी तिने आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत आणि पारितोषिकेही मिळवलेली आहेत. काव्यधारा ई जर्नल, समर्पणम नियतकालिक, तसेच गिरवाणसुधा त्रैमासिक यांच्या संपादक मंडळातही श्रुती कार्यरत आहे. संस्कृतप्रमाणेच मराठीतही तिचे लेखन सुरू असून भाषांतराचेही काम चालू आहे. इतकेच नव्हे तर श्रुतीने कथ्थक नृत्याचे व गायनाचेही धडे घेतलेले आहेत. ही जराशी झलक आहे. तिची आणखी माहिती आपल्याला मुलाखतीतून कळेलच. श्रुती, तुझे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आता डॉक्टर भट यांना मी विनंती करते की श्रुतीचेही फळांची परडी देऊन स्वागत करावे. या कौतुक सोहळ्याच्या महत्त्वाच्या भागाबद्दल माहिती देण्यासाठी आमच्या समितीचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते. धन्यवाद शीलाताई. श्रुतीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला याची माहिती जेव्हा सर्वप्रथम कळली तेव्हा तुमच्या मनात काय प्रश्न आला असेल मला माहिती नाही. माझ्या मनात एक विचार नक्की आला. मी जेव्हा 19 वर्षाचा होतो तेव्हा संस्कृत तर निश्चितच नाही पण दीर्घकाव्य काय काव्यसुद्धा लिहिण्याचा विचार माझ्या मनात नक्कीच नव्हता. पण या मुलीने ते करून दाखवलं आणि माझ्या मते संस्कृत विषयाची तोंडओळख झाल्यापासून केवळ 5 वर्षांमध्ये आय थिंक तू ते केलंस बरोबर. 8वीमध्ये पहिल्यांदा संस्कृत विषय तू घेतलास. आय थिंक मला असं वाटतं की ही खरंच एक अचंबित करणारी घटना असावी आणि एक विलक्षण कामगिरी तिने ही केलेली आहे. आणि मग आम्ही म्हटलं की मुलाखतीचा कार्यक्रम तर सहज होऊ शकतो बट पार्लेकर असलेल्या श्रुतीचा आय थिंक कौतुक सोहळा झाला पाहिजे. आणि ग्रंथालय हे कौतुक कसं करू शकतं याचा जेव्हा विचार आम्ही केला तेव्हा मी म्हटलं की आमची देणगी काय, पुस्तक, साहित्य. तर म्हणून आम्ही ठरवलं की श्रुतीचं कौतुक म्हणून शिवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचं मानद आजीव सभासदत्व तिला प्रदान करायचं. आणि अशा प्रकारे हा कौतुक सोहळा आज इथे साजरा केला जाईल. सो तिचं जे मानद सभासद पत्र आहे ते मी वाचून दाखवतो. जी श्रुती कानिटकर, सस्नेह नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दी वर्षात आपला कौतुक सोहळा आयोजित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. समाज प्रबोधन, मनोरंजन आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय कार्यरत असते. नवसाहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा शक्यतोपरी प्रयत्न आमच्या ग्रंथालयातर्फे नित्यनेमाने चालू असतो. आपल्याला श्रीमती चरित्र महाकाव्यासाठी वर्ष 2022 साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. इतक्या लहान वयात संस्कृत भाषेतील काव्यनिर्मिती केली आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात तरुण साहित्यिक म्हणून आपला सन्मान झाला ही खरोखरीच अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी 31 वर्षे वयाच्या साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला होता. सो सर्वार्थाने सर्वात तरुण साहित्यिक ती ठरलेली आहे. याच निमित्ताने म्हणून आपणास ग्रंथालयातर्फे संस्थेच्या श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे मानद सदस्यत्व देण्यात येत आहे. सोबत आपले सदस्यत्वाचे कार्ड जोडत आहोत, कृपया स्वीकार करावा. मी संस्थेच्या कार्यवाह श्री डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करतो की ग्रंथालयाचं मानद सभासदत्व त्यांनी श्रुतीला प्रदान करावं. धन्यवाद रश्मीताई. आता पुढील सूत्र मी परत एकदा शीला बारपांडे यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद रश्मीताई. धन्यवाद अतुल गोखले.
आता मुलाखतीकडे आपण येणारच आहोत. मुलाखत झाल्यावर अध्यक्ष डॉक्टर भट, जे स्वतः भाषाशास्त्राचे व संस्कृतचे तज्ज्ञ आहेत, ते आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर श्रुतीला प्रश्न विचारून अधिक तिच्यापासून जाणण्याची इच्छा असलेल्या श्रोत्यांसाठी आम्ही वेळ राखून ठेवलेला आहे. लिखित प्रश्न देण्यासाठी आमचे कार्यकर्ते कागदाचा पुरवठा करतील. प्रश्नोत्तरानंतर राष्ट्रगीत होऊन मग कार्यक्रमाची सुरुवात सांगता होईल. आता मी डॉक्टर मेधाली मये यांना विनंती करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद. शुभ सायं. सर्वेभ्यो मम विनीतः प्रणामः. सर्वेषां कृते स्वागतं प्रकटयामि. श्रुतिमहोदयाः अभिनन्दनं स्वागतं च. आपण सगळे श्रुतीच्या उत्तुंग यशाबद्दल जाणून घ्यायला खूपच उत्सुक आहोत, अगदी मीसुद्धा. आणि मला सगळ्यांच्या कौतुक भरल्या नजरा तिच्याकडे लागलेल्या दिसत आहेत. ज्या पुस्तकाबद्दल तिला हा सन्मान मिळाला त्याचं मुखपृष्ठ आपण पडद्यावर पाहत आहे. श्रीमती चरित्रम हे दीर्घकाव्य तिने लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल तिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला आहे हे आत्ताच आपल्याला कळलं आहे. आणि त्याबद्दल खरंच तिचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. आता संस्कृतबद्दल प्रेम निर्माण होतं ते बहुधा शाळेतच, आणि आठवीपासून आपल्याकडे संस्कृत विषय असतो त्याप्रमाणेच तिचा तो होता. परंतु शाळेतल्या संस्कृतच्या प्राथमिक धड्यांपासून ते आता ती PhD करते आहे त्या विषयात, इथपर्यंतचा तिचा प्रवास कसा झाला ते सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. त्यामुळे ह्या प्रवासाबद्दल श्रुती तू आम्हाला सांग. नमो नमः. सगळ्यांना नमस्कार. आणि मेधा मॅडम खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझं एवढं कौतुक करत आहात. आणि टिळक मंदिर संस्थेलासुद्धा माझे खूप धन्यवाद की त्यांनी माझ्यासाठी हा एवढा कार्यक्रम आयोजित केला. कारण पार्लेकर असून पार्ल्यातच आपल्यासाठी असा काहीतरी एक कार्यक्रम आयोजित होणं ही नक्कीच एक खूप सन्मानप्रद गोष्ट आहे. तर मी सगळ्यांचे पहिले आभार मानीन. आणि तुमच्या प्रश्नाकडे येते की माझा प्रवास कसा झाला. खरं तर खूप असा वेगळ्या प्रकारेच एक टर्निंग पॉईंट आपण म्हणतो तशा प्रकारचा माझा प्रवास झाला. आठवीमध्ये मी सर्वात आधी पहिल्यांदा संस्कृत शिकले माझ्या शाळेत पार्लेटक विद्यालयामध्ये. त्याच्या आधी माझा संस्कृतशी तसा परिचय नव्हता, किंवा होता तो फक्त असे माझे आजोबा आईचे वडील हे संस्कृतचे प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांनी लहानपणी काही श्लोक शिकवलेले. माझ्या बाबाला संस्कृतची आवड आहे तर त्यांनी काही श्लोक समजावलेले. अशी एवढीच माझी संस्कृतची ओळख होती. आणि आठवीनंतर मला हा विषय म्हणून सर्वात पहिल्यांदा आला आणि तेव्हा मी कॉम्पोजिट संस्कृत घेतलेलं. जसं शाळेमध्ये एन्टायर आणि कॉम्पोजिट, अर्ध संस्कृत पूर्ण संस्कृत असं असतं, त्याच्यात मी अर्ध घेतलं होतं. कारण माझ्यासोबतच्या सगळ्या मुलींनी तसं घेतलं आणि मला तसं संस्कृतचा तर परिचय नव्हता, त्यामुळे मी पण त्याच प्रकारे त्या विषयात गेले. त्याच्या आधी मला भाषा चांगल्या जमायच्या, त्यामुळे माझ्या आईबाबांना विश्वास होता की हिला संस्कृत जमेल. पण तरीसुद्धा मी अर्ध संस्कृत घेऊन पुढे प्रवास सुरू केला आणि आठवीतच मला संस्कृत चांगलं जमायला लागलं. तरीसुद्धा माझा काही विचार नव्हता की आपण बदलावं. मी जे आहे त्याच्यात खुश होते. हिंदी पण शिकायला मिळत होतं, संस्कृतही मिळत होतं, खूप चांगलं चाललेलं. आणि मला तेव्हा शाळेमध्ये शिकवायला विज्ञापना टीचर होत्या,
अजूनही आमच्या शाळेत त्याच शिकवतात. तर त्यांनी त्यांना मी माझ्या गोष्टी ज्या मी लिहिल्या होत्या संस्कृतमध्ये त्या मी जेव्हा त्यांना दाखवल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू एंटायर संस्कृत घ्यायचंस. आणि त्यांचं हे म्हणणं मला पटलं आणि मग मी एंटायर संस्कृत घेऊन पुढे 9वी आणि 10वी त्याच्यामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर संस्कृतची आवड होती आणि माझ्या आईबाबांचा पूर्ण पाठिंबा होता त्यामुळे मला 10वीत चांगले मार्क असून सुद्धा मी पुढे आर्ट्सच घेतलं. आणि खूप लोक सांगत होती की सायन्स घे किंवा तुला संस्कृतची आवड आहे तर तू आयुर्वेदामध्ये काहीतरी कर. मला म्हणजे आयुर्वेद किंवा या सगळे हे सगळी शास्त्र मला आवडतात पण डॉक्टरकीकडे असा माझा कल नव्हता. माझा कल आर्ट्सकडे होता त्यामुळे मी आर्ट्स घेऊन पुढे साठे कॉलेजमधनं मी 12वी झाले आणि त्यानंतर मी रुईया कॉलेजमध्ये गेले BA साठी. आणि मग तिथे आमच्या गोखले मॅडम होत्या शिकवायला, मंजुषा गोखले मॅडम, आणि तिथनं माझं TY पूर्ण झालं. तेव्हा पण खूप चांगला तिथे गायडन्स मिळाला, चांगला तिथे खूप गोष्टी वेगवेगळ्या मला पाहता आल्या. पुण्याला जाऊन चर्चासत्र कॉन्फरन्सेस अटेंड करता आले, ह्या सगळ्यामुळे एक हुरूप येतो म्हणतात तसं झालं आणि त्यामुळे एक दृढ झालं की आपल्याला ह्याच्यातच करायचं आहे. म्हणजे आधी होतंच म्हणत पण आणखीन त्याला पाठबळ मिळालं. बरोबर. आणि त्यामुळे असं करत मग MA आणि मग आता PhD इथपर्यंत मी हा प्रवास करू शकले. छान छान. म्हणजे बरेच वेळा शाळेत केवळ स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून संस्कृत घेतात असा माझा पण अनुभव आहे, पण ज्यांना खरोखरच त्या विषयाची गोडी लागते आणि ती गोडी लागण्यासाठी शाळेतले शिक्षकसुद्धा जी मदत करतात, म्हणजे विषयाची गोडी लावणं हे वेगळं आहे आणि ते तिच्या शाळेत झालं त्यामुळे आधी कंपोझिट संस्कृत घेतलेलं असूनसुद्धा नंतर ती एंटायर संस्कृत विषयात घेऊन 10वी पास झाली आणि आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला, हे सगळं हल्लीच्या एकंदर स्पर्धेच्या युगात थोडं वेगळं वाटतं आपल्याला पण कौतुकास्पद आहे. आणि विशेष म्हणजे शाळेत असल्यापासून कविता करणं किंवा काव्यलेखन करणं हे तिचं तेव्हाच सुरू झालेलं होतं. मला वाटतं तेव्हा मराठीतून किंवा इंग्लिशमधून असं होत असेल सुरुवातीला आणि मग संस्कृतची गोडी लागल्यावर संस्कृत भाषेत पण काव्य करण्याचा छंद तिला लागला आणि तो पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर कवी संमेलनांमध्ये भाग घेण्यापर्यंत गेला. आणि मग कवी संमेलनात गेल्यावर आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात आणि विषय वेगवेगळे असतात, तर अशा कवी संमेलनात पार्टिसिपेट केलं तिथला अनुभव कसा होता, तिथे प्रतिक्रिया कशा मिळाल्या ते सांग थोडं. कवी संमेलनांमध्ये मी MA च्या नंतर जायला लागले. बरं. त्याच्या आधी मी स्तोत्र वगैरे लिहित होते पण ती माझ्याकडेच होती. म्हणजे मला तेव्हा वाटायचं की आपण लिहितोय पण लोकांपर्यंत ते अजून तरी पोचत नाही आणि मला पण इतकं माहिती नव्हतं की आपण कशा पद्धतीने हे पोचवू शकू. म्हणजे कवी संमेलनं संस्कृतमध्ये होतात हे सुद्धा मला इतकं माहीत नव्हतं, माझं तेव्हा एवढं एक्सपोजरच नव्हतं. त्यामुळे तेव्हा फक्त लिहित होते आवड म्हणून ते चालू होतं. त्यानंतर पहिल्यांदा मी कोणतं कवी संमेलन केलं असेल तर ते म्हणजे AIOC चं, ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, भारतीय पातळीवरची जी एक कॉन्फरन्स होते, दर 2-3 वर्षांनी ती होत असते. तर ती त्याच्यात मी सर्वात पहिल्यांदा गेले 2020 जानेवारीमध्ये. ती नागपूरला झालेली होती आणि महाराष्ट्रातच आहे म्हटल्यावरती मग तर जायचंच होतं. तिथे कालिदास विद्यापीठातर्फे होतं, तिथेही माझी ओळख होती त्यामुळे मग तिथे गेले पहिल्यांदा. तिथे पण भारतभरातली संस्कृतच्या आवड असलेली लोकं आलेली होती, म्हणजे विद्यार्थी शिक्षक सगळेच तिथे पेपर सादर करण्यासाठी आलेले होते. तिथे पेपर सादर केला तो अनुभव तर छान होताच. त्यावेळेला तिथल्या एका शिक्षकांनी माझं नाव तिथे सांगितलं आणि मला त्यांनी विचारलं की तू कवी संमेलन आहे आपण एक ठेवतो आहे तर तू घेशील का भाग. तर मला माहीत नव्हतं आधी की इथे असणार आहे संमेलन, पण त्यांनी विचारलं म्हणून मग मी त्याच्यात सहभागी झाले. तर त्या कवी संमेलनामध्ये संस्कृत क्षेत्रातले खूप मोठे मोठे कवी होते. म्हणजे आत्ता ह्या युवा पुरस्काराच्या पॅनलवरती जे आहेत
मिश्रजी, अभिराज राजेंद्र मिश्रजी, ते तिथे अध्यक्ष होते. शिवाय अजून हर्षदेव माधव आणि अजूनही इतर कवी, रमाकांत शुक्ल वगैरे अनेक कवी संस्कृत क्षेत्रात जे आत्ताच्या घडीला अत्यंत प्रसिद्ध आहेत, ते तिथे सगळे आलेले होते. तर त्यांच्यासोबत कविता पाठ करायला मिळाला ह्याचा खूप आनंद वाटला मला नक्कीच. तर ते माझं सर्वात पहिलं कविसंमेलन होतं. त्याच्यानंतर लॉकडाऊनच लागला, त्यामुळे प्रत्यक्ष कविसंमेलनं अशी होऊ नाही शकली, पण ऑनलाईन कविसंमेलनं भरपूर मला करता आली. इथे मला उल्लेख करायला आवडेल वैदिक गण नावाच्या संस्थेचा. ही संस्था, असाच एक माझ्यासारखंच एक तरुण मुलगा, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, तो मुलगा ही संस्था चालवतो आणि ऑनलाईन कविसंमेलन सगळी तो आयोजित करत असतो. आणि मग त्याचा फोन यायचा की आता एक कविसंमेलन आहे, तुम्ही याल का? तर असं करत कविसंमेलनं मिळाली. काही वेळा कवयित्री संमेलन असंही त्यांनी आयोजित केलं. संस्कृत क्षेत्रात ज्या मुली लिहित आहेत कविता, त्यांच्यासाठी म्हणून खास असं. तर अशी अनेक संमेलनं गेल्या 2 वर्षात लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन माध्यमातून मला करायला मिळाली. आणि तेव्हा आपल्याला माहीत नसतं आभासी माध्यमातून की कोण बघतंय काय, पण काही लोक लक्षात ठेवून प्रतिक्रिया देतात, पुढे दुसऱ्या काही संमेलनाला बोलवतात. तर हा सगळा अनुभव फारच सुंदर होता, खूप शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यातल्या संस्कृतसाठी काम करणाऱ्या लोकांशी ह्यामुळे ओळख झाली माझी. तर हे एक खूप छान झालं आणि त्यामुळे कविता सादर करण्याची संधी मिळाली. बरोबर. काय आहे ना, राष्ट्रीय पातळीवरच्या परिषदांमध्ये, अशा संमेलनांमध्ये सामील होणं ही एक पर्वणी असते की त्या क्षेत्रातल्या लोकांशी परिचय होतो. नाहीतर आपण नुसतं ना ऐकत असतो की आता काय संस्कृतचं काय राहिलं आहे. संस्कृत आता मृत भाषा आहे इथपर्यंत आपल्या कानावर येतं, पण तसं नसतं. त्या भाषेवर प्रेम करणारे किंवा त्या विषयाशी जोडले गेलेले असे पण बरेच जण असतात, पण आपला त्यांच्याशी संपर्क येत नाही आणि त्यामुळे आपण वरवरच्या काहीतरी अशा बातम्या वाचून वगैरे निष्कर्ष काढतो. शास्त्रीय संगीत, संस्कृत असे काही विषय असेच आहेत की नाही आता त्याला काही महत्त्व नाही राहिलं असं म्हणणारे असतात, पण त्या त्या विषयाचे जाणकार किंवा त्या त्या विषयाची गोडी असणारे अशांचा एक गट असतो. फार तर तो छोटा असेल, पण त्यांच्यामध्ये सुसंवाद घडून येण्यासाठी अशा संमेलनांची मदत होते. आणि आत्ताच हिने सांगितलं, ही तर आपल्यासमोर उदाहरण आहेच, पण आणखी एक युवा संस्कृत प्रेमी त्याचंही तिने उदाहरण दिलं. म्हणजे संस्कृत भाषेला भवितव्य नाही वगैरे निराशेचा सूर लावणाऱ्यांना हे एक चांगलं उत्तर आहे आणि आश्वासक उत्तर आहे असं म्हणायला पाहिजे. त्याबद्दल खूपच अभिनंदन, कारण तुम्ही लोकच ही आपला हा प्राचीन वारसा पुढे नेणार आहात. आता कविसंमेलनात भाग घेणं, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कविता करणं हे वेगळं आणि एकदम दीर्घ काव्याकडे झेप घेणं हे कसं झालं? आधी हे मनात कसं आलं? त्यातसुद्धा वेगळा विषय म्हणजे कृष्ण सखी राधा हिच्यावर काव्य लिहिणं आणि ते सुद्धा इतकं प्रदीर्घ. ही सगळी प्रक्रिया आधी मनात कशी सुरू झाली, मग पुढे प्रत्यक्षात कशी आली, ते आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आणि त्यालाच अनुषंगाने ते पण सांगते की हे दीर्घ काव्य कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना, BA दुसऱ्या वर्षाला असताना तिने लिहिलेलं आहे. म्हणजे कॉलेजचा नेहमीचा अभ्यास सांभाळून एवढा मोठा लेखन प्रकल्प हाती घेणं आणि तो तडीला नेणं हे सुद्धा किती विशेष आहे, म्हणून ही प्रक्रिया मला समजून घ्यायची. स्तोत्रकाव्य वगैरे तर तुम्ही सांगितलं, तसंच मी 10वीपासून मी स्तोत्र लिहितच होते. त्यानिमित्त म्हणजे त्यावेळेला माझं राधादेवीवरती वाचन सुरू झालेलं होतं. तर श्रीपाद सेवा मंडळ म्हणून एक मंडळ आहे पुण्याला, त्यांच्या वामनराज प्रकाशनातर्फे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तिथे सद्गुरु सौ शकुंतलाताई आकटे यांची काही पुस्तकं माझ्या वाचनात मी 8वीत असल्यापासून होती. तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये मला पहिल्यांदा व्रजकथा वाचायला मिळाल्या आणि त्या वाचत असताना मला लक्षात आलं की श्रीकृष्णाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच राधादेवीचं सुद्धा आहे. त्याच्या आधी मलासुद्धा माहिती नव्हतं की राधादेवीचं इतकं महत्त्व व्रजक्षेत्रामध्ये आहे.
आपल्याला त्या फक्त कृष्णसखी एवढ्याच माहिती असतात, पण त्या कथा वाचल्यानंतर मला कळलं की श्रीकृष्णाची शक्ती आहेत, आल्हादिनी शक्ती ज्याला म्हणतात, ते कृष्ण आल्हादिनी राधा असं त्यांचं एक स्वरूप आहे. नंतर प्रेमभक्ती स्वरूप आहे, अशी अनेक त्यांची स्वरूपं मला त्या कथांमधनं उलगडत गेली पहिल्यांदा. आणि मग ते कुतूहल जागृत झालं की राधादेवी नेमकं कोण आहेत, तर ते मला जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती आणि म्हणून मी त्याबद्दल आणखीन वाचन करायला सुरुवात केली. मग माझं जसं वाचन पुढे गेलं तसं मला गीता प्रेस गोरखपूरची पुस्तकं खूप मदतीला आली. त्यांनी अनेक भजनावली प्रकाशित केलेल्या आहेत. सूक्ती सुधा म्हणून आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवतांविषयीचे श्लोक आहेत, तसं राधादेवीविषयीचे काही श्लोक मला त्याच्यात मिळाले. त्यानंतर श्री राधा माधव चिंतन नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये कृष्ण तत्त्व काय आहे, राधा तत्त्व काय आहे, हा एक तत्त्वज्ञानाचा बेस मला त्याच्यात बघायला मिळाला. आणि त्याच्याच सोबत माझे ब्रह्मवैवर्त पुराणाशी ओळख झाली. भागवत पुराण आपल्याला माहिती असतं, 18 पुराण आहेत आणि त्याच्यात भागवत पुराण हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे, महापुराण आहे असं म्हटलं जातं आणि ते प्रसिद्ध पण आहे. पण त्याच्यामध्ये कृष्णचरित्र सांगितलं आहे, राधादेवीचं चरित्र त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे मग आता राधादेवीचं चरित्र कुठे मिळेल ह्या अनुषंगाने वाचन जसं सुरू झालं तसं ब्रह्मवैवर्त पुराणापर्यंत पोचले. मग ते आणलं, त्याचं वाचन केलं, गर्गसंहिता म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्याविषयी वाचलं, त्याच्यात राधादेवीच्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचल्या. आणि हे सगळं काही करायचं आहे म्हणून नाही, फक्त आवड आहे आणि त्याच्याबद्दल आणखीन माहिती पाहिजे ह्यासाठी मी स्वतःच्या आनंदासाठी हे सगळं वाचत होते. आणि त्या अनुषंगाने मग काही स्तोत्र लिहायचे राधादेवीविषयी, मग काही स्तुतीमाला म्हणा, काही लीला सांगणारी स्तोत्र म्हणा, अशी ती त्याच अनुषंगाने लिहित होते. तर असं सगळं मी 11वी 12वीत हे माझं सतत वाचन ह्याविषयी चालूच असायचं. त्यानंतर जेव्हा मी FYला गेले तेव्हा माझ्या पहिल्यांदा मनात आलं की जसं कृष्णचरित्र आहे तसं राधाचरित्र पण कुठेतरी लिहिलेलं असलं पाहिजे. आता हे मी मान्य करीन की माझं वाचन त्या क्षेत्रात की काय काय लिहिलं गेलं आहे, बाबा राधादेवीविषयी साहित्य आत्ताच्या काळात काय लिहिलं गेलं आहे ह्याविषयीचं मला काहीच ज्ञान नव्हतं. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला कृष्णस्तोत्र जितकी सहज वाचायला मिळतात तशी राधाजींची मिळत नाहीत, ह्याचा अर्थ कोणी लिहिलेलंच नाही. मग ठीक आहे, मग आपण लिहूया असा एक विचार मनात आला. आणि म्हणून पहिल्यांदा तेव्हा विचार आला की राधादेवीचं चरित्र आपण लिहावं. त्यावेळेला मी हा विचार माझ्या आजोबांना, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील, त्यांना मी हा विचार पहिल्यांदा बोलून दाखवला की मला असं लिहावंसं वाटतंय, पण ते चरित्र मी काही तयार करत नाही आहे, मी वाचलेलं आहे ह्याचा अर्थ ते आहे अस्तित्वात, मग मी परत काय लिहायचं, म्हणजे माझं नवीन काय आहे त्यात, मी आहे तेच पुन्हा सांगणार आहे, तर मग लिहू की नको का नकोच लिहा, नाहीच लिहावं. त्यावर माझ्या आजोबांनी मला सांगितलं की तू जे वाचलेलं आहेस ते सलग आहे का. मी म्हटलं नाही, वेगवेगळ्या पुराणात मधून मधून त्याच्या तिच्याविषयीच्या गोष्टी येतात. मग ते म्हणाले की मग त्याचं एक एकसंध मालिका अशी तू लिहिलीस तर त्यानिमित्ताने तसं तयार होईल आणि एका ठिकाणी ते संपूर्ण चरित्र वाचायला मिळेल. ह्याच्यामुळे माझा उत्साह वाढला आणि मग मी ते FYमध्ये त्याच्या शेवटी मी ते लिहायला घेतलं आणि द्वितीय वर्षात माझं ते लिहून पूर्ण झालं. मला एक वर्ष लागलं, म्हणजे तुम्ही म्हणलात तसं कॉलेजचा अभ्यास आणि इतर सगळं सांभाळून मग तेव्हा ते एक वर्ष मला लागलं आणि ते लिहून पूर्ण झालं. तर त्यामुळे मला माझ्या आजोबांचं स्मरण करायला आवडेल की त्यांनी सांगितलं म्हणून मला उत्साह आला आणि मी त्यांना ते करू शकले. आणि त्यांना पण मी नेहमी सांगत असायचे की मी इतकं लिहिलं आहे, माझं एवढं लिहून झालं आहे, मी आता असं लिहिणार आहे. तर हे हा प्रवास असा झाला. त्यामुळे छान नाही असं पण कोणीतरी घरचंच पाठीशी लागतं आणि पाठीशी म्हणण्यापेक्षा पाठपुरावा पण करायला लागतो सारखा. नाही म्हणजे पुढे जाते की नाही गाडी, कारण लेखनात असं बऱ्याच लेखकांनी म्हटलं आहे, कधी कधी एकदम मधला काही काळ असा जातो की काही सुचत नाही वगैरे. आणि दिलेले संदर्भ जरी खूप मिळवलेले असले तरी ते काही गद्यात असतील, काही कथांमध्ये असतील, काही लोककथांमध्ये असतील, त्याचं सगळं सुसंगत मांडणी करून आणि ते सुद्धा काव्यात असं करणं याला खूप वेळ लागतो. आणि मग कितीदा तरी पुनर्लेखन करावं लागलं असेल, आपणच लिहिलेलं कधीकधी आपल्यालाच आवडत नाही, मग आपण ते बदलतो, असं सगळं चालू असतं. आणि ह्या सगळे टप्पे पार करून ते पूर्ण केलं
हे फार विशेष आहे आणि ते किती उत्तम झालं आहे त्याला आता ही मान्यतेची मोहर उठलेली आहे त्याच्यावर. आता हे जे ह्या ज्या गोष्टी पूर्वतयारीच्या आपण पाहिल्या, आता प्रत्यक्ष ते लिहिताना ते आता बरंच मोठं होणार आहे, त्याचा विस्तार बराच होतो आहे असं लक्षात आल्यावर मी असं पाहिलं की इथे 127 मला वाटतं अध्याय आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांचे विभाग केलेले आहेत. त्यामध्ये मग गोलोकलीला, बाललीला, शैशवलीला असे अवतारलीला असे विभाग करून त्यांची विभागवार छान मांडणी केलेली आहे. म्हणजे हे रचनेचं कौशल्य पण महत्त्वाचं आहे आणि सगळ्या विभागांना लीला असा शब्द आहे आणि अशी ही लीलामय मांडणी अगदी छान प्रकारे राधादेवीचं लीलामय चरित्र आपल्यापुढे उलगडत जातं त्याच्यातून. म्हणजे हे रचना कौशल्यसुद्धा मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो त्याचा. म्हणजे ह्या झाल्या टेक्निकल गोष्टी आणि मग आपण आता प्रत्यक्ष त्यातला अर्थ, त्याच्यातला विषय आणि त्यातनं मुख्यतः राधादेवीचं चरित्र कसं उलगडत जातं त्याच्याकडे वळणार आहोत. एक मी आत्ताच मी पण आठवडाभर या विषयावर जरा वाचत गेले आणि माझ्या वाचनात आलं, तिने आत्ता व्रजभूमीचा उल्लेख केला म्हणजे मथुरा प्रदेश. तिथे राधेला देवी अशीच मान्यता आहे आणि असंही माझ्या वाचनात आलं, आत्ता भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि भाद्रपद शुक्ल अष्टमी या दिवशी राधादेवीचं प्राकट्य, त्या प्रकट झाल्या असं मानलं जातं आणि म्हणून भाद्रपद शुक्ल अष्टमी तिथे राधाष्टमी म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी होते मथुरेच्या प्रदेशात. आणि तिकडची व्रजभूमीतली कितीतरी गीतं आहेत, मग अशी मी शास्त्रीय संगीताचा उल्लेख केला, त्यातल्या पण कितीतरी बंदिशी आहेत आणि तिकडे स्त्री देवतांमध्ये राधेला, राधादेवीला महत्त्वाचं स्थान आहे हे पण विशेष आहे. आणि असा हा सगळा मागोवा घेत घेत प्रत्यक्ष काव्य साकारलं. आता मी जसं आत्ता म्हटलं की आपण कृष्ण सखी राधा असं म्हणतो, पण श्रुतीच्या काव्यात किंवा श्रुतीच्या आत्ता बोलण्यातसुद्धा सतत राधादेवी असाच उल्लेख आहे. आणि संस्कृत स्तोत्र यांच्या बाबतीत एक महत्त्वाचं असतं की ती गेय असतात, छंदोबद्ध असतात, लय असते त्यांना आणि प्रासादिकता. आणि त्यासाठी मग जो कोणी चरित्रनायक असतो किंवा चरित्रनायिका इथे, तर तिच्यासाठी खूप वेगवेगळे शब्द तयार करावे लागतात तिची गुणवैशिष्ट्य सांगणारे. आणि श्रुतीच्या पुस्तकात अशी अनेक विशेषणं किंवा असे अनेक गुण राधेचे ज्याच्यातून प्रकट होतील अशी वैशिष्ट्य त्याच्यात आलेली आहेत. आणि असे शब्द वापरून तिने मला वाटतं दोन्ही गोष्टी साध्य केल्या, की राधेचे गुण पण सांगितले गेले आणि छंदात बसवता आलं. खरं ना? नक्कीच. म्हणजे आपण पाहतो की रामायणात सुद्धा श्री रामचंद्रांसाठी सीतापती, भरताग्रज, रघुनंदन असे अनेक विशेषण वापरतात. त्याच्यामुळे एक तोचतोचपणा येत नाही आणि तुम्ही म्हणलात तसं गुणवर्णन सुद्धा होतं. त्यामुळे श्रीकृष्णासाठी सुद्धा अशी अनेक नावं भागवत पुराणात वापरलेली आहेत, वासुदेव, मुरारी, माधव अशी अनेक नावं आलेली आहेत. तसंच व्रजभूमीमध्ये बिहारीलाल किंवा काय नंदनंदन, नंदलाल अशी अनेक नावं त्यांच्यासाठी वापरली जातात. तर जेव्हा आता चरित्र लिहायचं हे ठरलं तेव्हा पहिल्यांदा हेच डोक्यात आलं की आता केवळ राधा राधिका ही नेहमीची नावं नाही वापरून चालणार, कारण त्याच्यामुळे तोचतोचपणा येईल. त्यामुळे मी श्री राधिका सहस्रनाम ह्याच्यातनं मी नावं मुद्दाम शोधून काढली आणि त्याच्यातसुद्धा काही काही विशेषणं सांगणारी नावं असतात, मग ती खूप मोठी असतात, पण मला अशी नावं हवी होती जी उच्चारायलाही सोपी असतील, पटकन त्याच्यातनं भाव पण प्रकट होईल आणि शिवाय वैविध्य असेल. म्हणून मग श्रीला, श्रीरूपा, श्यामा, श्यामसखी अशी अनेक, वृषभानुकन्या
वार्ष भानवी अशी भरपूर नावं त्याच्यात मिळाली. आणि काही काही त्यांचं जे नातं आहे म्हणजे आता ललिता देवीची सखी म्हणून ललिता सखी अशी अनेक नावं तयार करून त्याच्यात मला वापरता आली. तुम्ही म्हणता तसं छंदासाठी एक कवी म्हणून त्याचा उपयोग होतोच, पण त्यासोबत त्या ठिकाणी ते विशेषण कसं उपयुक्त आहे. बरोबर, जे वर्णन चालू आहे तिथे जर एक छोटी मुलगी म्हणून तिचं जर वर्णन करायचं असेल तर मग तिथे वृषभानुकन्या हे विशेषण जास्त योग्य होतं. जर देवी म्हणून वर्णन करायचं असेल तर श्री रूपा अशी नावं उपयोगी पडतात. तर असे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी नावं त्याच्यामुळे मला वापरता आली, कारण त्या सहस्रनामातनं मी मुद्दाम ती शोधून काढली. त्यामुळे ते एक खूप मला चांगलं वाटलं की अशी वेगवेगळी नावं पण त्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोचतील. छान आहेत ती. म्हणजे पुस्तकात सुरुवातीला राधेसाठी कोणकोणते शब्द वापरले आहेत त्याची एक लिस्ट दिली आहे भली मोठी, दोन पानांची, कारण ते असे वाचून पटकन समजणार नाही ना. हो ना, आणि त्याचा अर्थही दिला आहे इंग्लिशमध्ये. आणि तेच मगाशी मी म्हटलं ना की वेगवेगळे विभाग आहेत, अवतार लीला, शैशव लीला वगैरे, तर त्या प्रत्येक ते अर्थातच संस्कृतमध्ये आहेत आणि पद्यात आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक विभागाचं सार थोडक्यात तिने सुरुवातीला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच ते वाचून आपल्याला कल्पना येते की राधेचं चरित्र हे प्रथमपासून शेवटपर्यंत हे कशा प्रकारचं आहे. आणि राधा देवी हा सन्मान तिला आपण देतो कारण एक दिव्य आणि पारमार्थिक म्हणावं अशा प्रकारचं प्रेम याचं ते एक प्रतीक आहे. आणि असं सगळं स्थान, देवीचं स्थान राधेला मिळालेलं आहे हे सगळं आपल्यापुढे उलगडत जाण्यासाठी हे चरित्र खूप महत्त्वाचं आहे की जे सलग आहे आत्ता म्हटलं तसं. आणि ह्या प्रत्येक ह्याच्यात जसे राधादेवीसाठी शब्द आहेत तसे तसे त्या त्या अनुषंगाने आलेल्या कथा पण आहेत. म्हणजे कथांमध्ये सुद्धा लोकांना खूप आवडतात वाचायला, आणि प्रत्येक कथेच्या पार्श्वभूमीवर ते पुढे पुढे जात असतं संपूर्ण दीर्घकाव्य, ते पण ह्याच्यात व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतं. श्रीमती चरित्रम या नावाविषयी पण थोडंसं सांगायला आवडेल. मला अनेक लोक विचारतात श्रीमती चरित्रम म्हटल्यावर पहिले तर कोणाचं चरित्र आहे हे पटकन कळत नाही, आणि मग जर राधादेवीचं चरित्र आहे तर मग राधा चरित्रम असं का नाही म्हटलं, मग त्याला हेच नाव का दिलं. तर त्याच्याविषयी सुरुवातीला लिहिलेलंच आहे, ते संस्कृतमध्ये आहे, इंग्लिशमध्ये पण मी थोडंसं त्याच्यात उलगडा केला आहे. तर असं आहे की व्रजभूमीमध्ये राधादेवीला श्रीमती राधा असंच म्हणतात, आणि सहस्रनामात सुद्धा त्यांचं एक नाव श्रीमती हे आहेच. आपल्याला श्री हा शब्द मांगल्यवाचक म्हणून माहिती आहे, आपण कुठेही वरती श्री लिहितो ह्याचा अर्थ सगळं मंगलमय असू दे. संस्कृतमध्ये श्री या शब्दाचा एक अर्थ लक्ष्मी आहे, तसा एक त्याचे अनेक अर्थ आहेत, म्हणजे प्रतिभा, समृद्धी, सर्वश्रेष्ठ ऐश्वर, सौंदर्य, माधुर्य, जे काय उत्तम आणि उदात्त आहे ते सगळं त्या श्री या शब्दात येतं. आणि अशा ज्या सगळ्या श्री आहेत त्या त्या जिच्यापाशी राहतात ती म्हणजे श्रीमती. तो जो मतुप प्रत्यय संस्कृतमधला आहे तो पोझेशन किंवा ते जिच्यापाशी आहे ते ग्रहण त्याच्यात दाखवतो. त्यामुळे श्रीमती म्हणजे ह्या सगळ्या श्री जिच्यापाशी राहतात ती खरी श्रीमती आहे, आणि त्यामुळे ते राधादेवीसाठी सार्थक नाव आहे. आणि म्हणून मला ते मुद्दाम चरित्राला द्यावंसं वाटलं की ह्याच्यातनं तिचं सर्वश्रेष्ठत्व मला दाखवायचं आहे. आता तुम्ही म्हणलात तसं मी व्रज साहित्यातले बरेच उल्लेख वाचले, पण ज्या ज्या उल्लेखांमध्ये मला असं वाटलं की हे पुराणांमध्ये नाही आहे आणि लोकगीतांमध्ये जास्ती करून आलेले आहे, किंवा जिथे राधादेवीचं माहात्म्य विशेषत्वाने त्या गोष्टीतनं दिसत नाही आहे अशा गोष्टी मी चरित्रात घेतलेल्या नाही आहेत. कारण तसं म्हणलं तर गोष्टी इतक्या आहेत की तुम्ही घेत गेलात तर ते म्हणजे आणखीन वाढत वाढत कितीही होत जाईल. त्यामुळे मी अशाच गोष्टी त्याच्यात घेतल्या ज्याच्यात राधादेवीचं माहात्म्य दिसतं किंवा तिने काहीतरी लीला केली आणि ज्याच्यातनं लोककल्याण झालेलं आहे किंवा अशा गोष्टी त्या मी त्याच्यात विशेष रूपाने घेतलेल्या आहेत. त्यामुळे मला त्या श्रीमतीच्या ह्या शब्दाविषयी पण मुद्दाम सांगावं असं वाटलं. छान, म्हणजे नेमक्या कशा तिने निवडल्या आहेत हे पण महत्त्वाचं आहे. आणि राधेची सहस्रनाम आहे, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या देवतांसाठी सहस्रनामं वगैरे असतात, राधादेवीसाठी पण सहस्रनामं आहेत, पण त्यातली नेमकी निवडून काव्य साकारणं
हे पण इथे छान प्रयत्न केलेला आहे. आता हे चरित्राबद्दल किंवा या काव्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला मिळाली, पण प्रत्यक्षात काही महत्त्वाचे श्लोक किंवा काही थोडीशी त्याच्यातले आणखी निवडक असे श्लोक आणि त्यांचा थोडा अर्थ असं जर सांगितलंस तर जास्त समजेल. काही श्लोकांचा अर्थ पण आहे. हां, काही श्लोकांचा अर्थ मी याच्यातनं तुम्हाला वाचून दाखवीन. याच्या आधी अजून एक मला सांगावंसं वाटतं, ते म्हणजे तेव्हा मला माहीत नव्हतं, जसं मी म्हटलं, राधादेवीवर काय काय साहित्य झालं आहे. पण नंतर मी त्याविषयी आणखीन वाचन करत गेले तसं माझ्या लक्षात आलं की राधादेवीवरती संस्कृतमध्ये काही काव्य झालेली आहेत. केवळ संस्कृतमध्येच नाही, हिंदीमध्ये सुद्धा काव्य झालीत, जसं प्रियप्रवास, कनुप्रिया, त्यानंतर राधाविरह म्हणा, अशी अनेक काव्य हिंदीमध्ये झालीत. संस्कृतमध्ये सांगायचं तर राधाचरित काव्यम, राधाचरितम असं म्हणून एक हरिनारायण दीक्षितांचं काव्य आहे आणि ते मुंबई विद्यापीठात आहे. तर तेव्हा मी ते मुद्दाम घेऊन पाहिलं होतं की त्याच्यात काय आहे. पण त्याच्यात विशेषतः गोष्टी या श्रीकृष्ण मथुरेला गेल्यानंतरच्या आहेत आणि मग राधादेवीने सगळ्यांना एकत्र आणून मग कर्मयोग कसा शिकवला याच्यावरती ते आहे, म्हणजे कर्मयोगावर भर देणारं ते पुस्तक आहे. किंवा इतर पण जी काव्य मी म्हणलं त्याच्यात त्या विरहाचं वर्णन आहे, किंवा मग त्या श्रीकृष्ण दूर गेल्यानंतर पुढे काय झालं असेल अशा पद्धतीचं वर्णन आहे. पण बालपणापासून ते परमधाम गमनापर्यंतचा असा एक सलग प्रवास सांगणारं पुस्तक माझ्या माहितीत अजून नाही आहे. ह्याचा अर्थ ते नसेलच असं नाही, कोणी लिहिलंही असेल, अजूनपर्यंत माहितीत माझ्या आलेलं नाही. तर त्यामुळे ते एक लिहिलं मी की हे मला बरं वाटलं की त्यानिमित्ताने ते चरित्र लोकांना अशा पद्धतीने सुद्धा समजेल. हो ना, बरोबरच आहे, छानच. तर मला वाटतं पहिला श्लोक आपल्याला दिसतोय का? हां, स्क्रीनवर मी ह्याच्यातला पहिला श्लोक तुम्हाला वाचून दाखवते. हां, पहिला श्लोक असा आहे, ओम श्री गोपाली मराली मृदु तनु तनु तन्वी कृपा मूर्तिरीशा स्वर्णारत्नांचिताया मनसि मधुररूपार्च्यते गोपमाता स्फूर्तिर्या हृत्सरोजे मतिरतिकुशला यैव साक्षात् पराश्रीः श्रीराधाकृष्णयुक्ता मम धियि विहरेत् पुष्टिदा नित्यतुष्टा. याचा अर्थ असा आहे की जी गोपींमध्ये मराली आहे, मराली म्हणजे हंसी, परमहंस आपण म्हणतो जे सर्वश्रेष्ठ असतात त्यांना, गोपींमध्ये जी सर्वश्रेष्ठ आहे ती मृदू मधू तनू तन्वी, जी अतिशय कोमलांगी आहे, मधुर जिचं अंग आहे, कृपेची साक्षात मूर्ती आहे, जी ईश्वरी म्हणजे सर्वांचं नियंत्रण करणारी आहे, सुवर्णमय जिची अंगकांती आहे, रत्नांनी जडित जिची वस्त्र आहेत, आणि मनामध्ये मधुर रूपाने जिची पूजा केली जाते सर्वांकडून अशी ती देवी आहे, जी हृदयामध्ये स्फूर्तीच्या रूपात निवास करते, जी मती आहे, बुद्धीसुद्धा बुद्धीचं रूपसुद्धा जी धारण करून आपल्यामध्ये बसलेली आहे, आणि जी साक्षात परमश्री आहे, परमश्रेष्ठ देवी आहे, अशी श्री राधा जी कृष्णासोबत आहे, अशी राधा नेहमी तुष्ट संतुष्ट असून पोषण देणारी माझ्या बुद्धीमध्ये नित्य निवास करू दे, नित्य विहार करू दे. पुष्टी ह्या शब्दावर मला थोडं सांगायला आवडेल. वल्लभ संप्रदाय जो गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे तिथे त्याला पुष्टी संप्रदाय असं सुद्धा म्हणतात, कारण ते म्हणतात पोषणम तदनुग्रह, पोषण म्हणजे भगवंताचा अनुग्रह. तर असा तो अनुग्रह जिच्यामुळे मिळतो ती खरी पुष्टिदा, आणि म्हणून तिला इथे पुष्टिदा असं म्हटलेलं आहे. तर हा ह्या चरित्रातला पहिला श्लोक, पहिल्या श्लोकाला महत्त्व अशामुळे असतं की तो मांगल्यसूचक असतो, आणि शिवाय त्या कथेचा किंवा जे आपण पुढे करणार आहोत त्याचं एक काय म्हणूया सुरुवात, म्हणजे पुढे काय असणार आहे तो विषय याच्यातनं कळतो, त्यामुळे पण त्याला महत्त्व असतो. आणि निर्विघ्न परिसमाप्तीसाठी तो करावा असं शास्त्रांनी सांगितलं आहे, त्यामुळे आपल्या इष्टदेवतेला त्याच्यात वंदन करावं. आणि मम्मटाचार्य सांगतात समुचित इष्टदेवता वंदन, नुसती इष्टदेवता नाही तर त्या चरित्रासाठी किंवा त्या काव्यासाठी जी उचित आहे
आणि इष्ट आहे अशा देवतेला वंदन करावं. तर इथे दोन्ही राधादेवीच्या रूपातच साकारलेले असल्यामुळे हा पहिला श्लोक राधादेवीचं वर्णन करणार आहे. आता पुढचा एक श्लोक मी तुम्हाला ऐकवते. या चरित्रातला दुसरा श्लोक. ताम नमामि जगद्बीजा माद्याम विद्यास्वरूपिणीम साभिवाद्या मया पाद्या सद्यो दद्यान्मतिम पदे. ताम नमामि जगद्बीजाम. जगद्बीजा हे सुद्धा एक राधादेवीचं नावच आहे बरं का, सहस्रनामातलं. जगाचं जी बीज आहे जिच्यापासून सगळ्या जगाची उत्पत्ती झाली अशी ती जगद्बीजा आद्या. सगळ्या देवींमध्ये जी आद्य आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात जशी गोष्ट सांगितली की श्रीकृष्ण हे प्रथम देव आणि त्यांच्या वामांगातनं ती प्रकट झाली म्हणून ती आद्या. विद्यास्वरूपिणी तीच विद्यास्वरूप आहे. तिच्याच जिव्हेमधून सरस्वती प्रकट झाली असं म्हणतात, त्यामुळे ती स्वतः विद्यास्वरूप आहे. सा अभिवाद्या जिचं आपण सर्वांनी अभिवादन करावं, नमस्कार करावा अशी ती आहे. मया पाद्या जिला शरण जावं, मी जिला शरण जावं. इथे मी असं म्हणण्याचं कारण पुढे जे काम करायचं आहे त्यासाठी तिच्याच आशीर्वादांची गरज आहे आणि म्हणून जिच्यापाशी शरण जावं अशी ती. सद्यो दद्यान मतिम पदे तिच्या चरणापाशीच ती मला नित्य मती देऊ दे, बुद्धी देऊ दे. ह्याचा अर्थ तिच्या चरणापाशी बुद्धी जर राहिली तरच पुढचं काम ते निर्विघ्न परिसमाप्ती होईल, नाहीतर तिच्या चरणापासून जर मन दुसरीकडे गेलं तर ती परिसमाप्ती होणार नाही आणि म्हणून तिच्या चरणापाशी माझं मन नित्य राहू दे असं या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणजे तेच मी जे सुरुवातीला म्हटलं की अभ्यास सांभाळून हे करत असताना मला तर वाटतं झोपेत जागृतीत सतत राधादेवी आणि तिचं चरित्र हे कायम तिच्याबरोबर राहिलेलं असेल श्रुतीच्या, आणि पूर्ण होईपर्यंत अगदी त्याच्यामध्ये घडून जाणं असं जे म्हणतो तो अनुभव तिने घेतला असेल. आणि राधादेवीचा कृष्णाच्या प्रती असलेला भक्तिभाव आणि आत्ता श्रुतीचा राधादेवीच्या प्रती असलेला भक्तिभाव ह्याच्यात आपल्याला साम्यच दिसते. नाही नाही एवढं असं नका म्हणू तुम्ही. नाही आपण इतक्या भक्तिभावाने तिची प्रार्थना करतो आहे किंवा तिच्याबद्दल लिहितो आहे याच्यातनं ते आपोआपच निर्माण होतं आणि तसं ते होणारच आणि ते झालं आहे, नाही का. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला असतात करण्याच्या, पण माझा निर्धार त्यावेळेला हाच होता की काही वेळ नाही झाला तरी रोज एक श्लोकाची तरी भर त्याच्यात घालायची तरच ते पूर्ण होईल, नाही तर मग त्याला आणि किती मोठं होईल काय याची मलासुद्धा कल्पना नव्हती. म्हणजे असं म्हणतात ना की कवी काव्य करतो, पण कित्येक वेळा स्वतःला कवीलाही माहिती नसतं की ते काव्य कोणत्या दिशेने जाणार, किती पुढे जाणार. बरोबर. फक्त त्याचा एक आराखडा तुमच्या डोक्यात असतो की हे असं असं ते करावं, त्याच्यात असे विभाग असावेत, पण त्या विभागात आणखीन काय गोष्टी असाव्यात, ते कसं नेमकं पुढे जाईल हे तुम्हाला लिहिता लिहिताच उलगडत जातं असं मला वाटतं. तर तसंच ते हळूहळू होत गेलं, फक्त ते रोज करायचं एवढाच एक निर्धार होता. हो ना, तोच मोठा आहे. म्हणजे रोज एक तरी श्लोक हाच निर्धार महत्त्वाचा आहे. एकदम एका दिवशी खूप सारं लिहून होईल, संपूर्ण विभाग लिहून होईल अशी अपेक्षा नसते, पण नित्य नेमाने ते करणं यातनंच खरं काम, मोठं काम घडतं. तसं झालं. आणखी काही श्लोक सांगणार का? हो, मला वाटतं इथे पण आहेत पुढचे. हो, पुढच्या. हां आता हे जे काही श्लोक आहेत ते चरित्राच्या एकदम शेवटच्या भागातले घेतलेले आहेत मी. आणि जसं शेवटचा जो विभाग आहे तो आहे ब्रह्मभावलीला. म्हणजे जसं गोलोकलीला हा पहिला विभाग आहे, गोलोकात त्यांचं प्राकट्य झालं, मग अवतारलीला म्हणजे त्यांचा पृथ्वीवर अवतार झाला, आणि मग पृथ्वीवरचं त्यांचं सगळं चरित्र वर्णन करून झाल्यावर त्या पुन्हा गोलोकात गेल्या. तर आता दुसऱ्यांदा गोलोकलीला विभाग असं नाही होऊ शकत, तर त्यामुळे हा शेवटचा विभाग ब्रह्मभावलीला आहे. त्याचा अर्थ असा की त्या परब्रह्मरूप झाल्या, म्हणजे त्या तशाच होत्या पण त्यांनी आपल्यासाठी हे मनुष्यरूप धारण केलेलं, आणि आता त्या पुन्हा श्रीकृष्ण आणि श्री राधा हे पुन्हा एक झाले, आणि परब्रह्म त्यांच्याहून वेगळं नाहीच आहे असं पुराणात सांगितलं आहे. त्यांचं दोघांचं एक होऊन ते परब्रह्म साकारत आहे, आणि त्यालाच व्रजभाषेत किंवा व्रजसाहित्यात भक्तीसाहित्यात हिततत्व म्हणतात, त्या दोघांचं एकत्रित स्वरूप. तर त्याचं वर्णन ह्या ब्रह्मभावलीलेमध्ये आहे. आणि त्याचा शेवटचा हा एक भाग आहे ज्याच्यात थोडक्यात
काव्यमय रूपात राधादेवीचं चरित्र सांगितलेलं आहे, तर ते शेवटचे काही श्लोक मी इथे आता तुमच्यासमोर सादर करते. आणि त्याचं वृत्तसुद्धा थोडंसं गेयतेकडे जाणारं आहे. हे वृत्त प्रामाणिका वृत्त आहे आणि ह्याच्यामध्ये भगवान शंकराचार्यांनी सुद्धा अनेक स्तोत्र रचना केलेल्या आहेत आणि माझी पहिल्यांदा स्तोत्राशी ओळख आचार्यांमुळे झालेली आहे. बरोबर. त्यामुळे त्या ह्याच्यात मला लिहायला नक्कीच आनंद झाला. तर त्यातले काही श्लोक मी तुम्हाला वाचून त्याचा अर्थ सांगते. स्मरामि तां मनोहरां निकुञ्जमञ्जुनागरीं मुरारिमूर्धमण्डिनीं सुपद्मलोचनां नरीं स्मरामि वत्सलाम्बिकाम्बकप्रमोदवर्धिनीं स्मयन्मुखीं लसत्कटिं स्खलद्वचःपटुं नटीं. याचा अर्थ असा की निकुंजात राहणारी जी सुंदर नागरी आहे, नगरात राहणारी म्हणून नागरी अशी ती जी आहे, मुरारी मूर्धमंडिनी, मुरारी म्हणजे श्रीकृष्णाच्या सुद्धा मुकुटमणी असलेली, त्यालासुद्धा भूषणासारखं असलेली ती जी आहे, कमळासारखे जिचे डोळे आहेत, अशा त्या सुंदरीला मी तिचं मी स्मरण करते. आणि मग बालस्वरूपाचं वर्णन, वात्सल्यमय माता पिता ह्यांच्या कुशीत निजणारी, सुंदर हास्य असलेली आणि जिचा कटीभाग अतिशय सुरेख आहे, स्खलद्वच पटुम जी बोबडे बोल बोलणारी आहे, जी नटी आहे, कारण शेवटी देव आणि देवी काय, त्यांना सर्व काही येतं पण ते अज्ञानाचं एक पांघरूण घेऊन आपल्यासमोर येत असतात आणि असे बोबडे बोल बोलत असतात, तर अशा त्या नटीला तिचं मी स्मरण करते. पुढे स्मरामि मुग्धमञ्जुलां हरेर्विदग्धनायिकां वियोगपीडितात्मने प्रियायतोषदायिकां सदा स्ववल्लभाङ्कितामभिन्नदेहमण्डितां स्मरामि केलिमन्दिरे रतिप्रहासपण्डितां. कृष्ण वियोगात जी राहिलेली आहे आणि त्या वियोगात पण जी आनंद मानत आहे अशा त्या देवीला मी नमस्कार करते. तसंच स्ववल्लभाङ्कितां, तिचा जो प्रिय आहे श्रीकृष्ण त्याला ती अंकित आहे, त्याच्याशी कायम जोडलेली आहे, जरी विरह असो किंवा संगम असो ती कायम त्याच्याशी जोडलेली आहे. अभिन्न देह मंडिताम, तिचा देह त्यांच्यापासून अभिन्न आहे, जरी भिन्न दिसत असला तरी ज्याला भेदाभेद असं वेदांतशास्त्रात म्हटलं आहे तो जिच्या रूपात साकार झाला आहे अशी ती देवी आहे. स्मरामि केली मंदिरे रतिप्रहास पंडिताम, लीलामय मंदिरामध्ये प्रहास करणारी ती जी नायिका आहे तिचं मी स्मरण करते. निजाश्रिता भयप्रदां मनोहराम यो निजां विलुब्ध कृष्णकर्षिणीं स्मरामि पालित प्रजां. जी आपल्या आश्रितांना अभय देते, जी मनोहर आहे आणि अयोनिज आहे, अयोनिज म्हणजे योनीतून जन्म जिचा होत नाही अशी अयोनी संभव आहे. विलुब्ध कृष्णकर्षिणीं, जिच्यावर नेहमी प्रेम करणाऱ्या त्या श्रीकृष्णाचं ती आकर्षण करते. पालित प्रजाम स्मरामी, जिने आपल्या प्रजेचं, आपल्या सर्व बालकांचं पालन केलं आहे त्या देवीचं मी स्मरण करते. वशीकृत प्रियोत्तमां नवीन रूपधारिणीं हृदंतरंगवासिनीं शिशोस्वकार्यकारिणीं. जिने आपल्या प्रियतमाला वशात करून ठेवलेलं आहे, जी प्रत्येक क्षणी नवीन रूप धारण करते, जसं माघ कवींनी म्हणलं आहे, प्रतिक्षणं यन्नवताम उपैती तदेव रूपं रमणीयतायाः. रमणीयता म्हणजे काय, तर प्रत्येक क्षणी जे रूप नवीन वाटतं तिथेच रमणीयता असते. तर त्यामुळे राधादेवीचं रूप कसं आहे, तर प्रत्येक क्षणी नवीन वाटणारं आहे अशी ती नवीन रूपधारिणी आहे. हृदंतरंगवासिनीं, जी आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये निवास करते. शिशोस्वकार्यकारिणीं, जी आपल्या शिशूकडून, आपल्या बालकाकडून कार्य करून घेते, त्या देवीला तिचं मी स्मरण करते. सदा नवां व्रजोद्भवां निकुञ्जपां प्रियां गवां मदीयचेतसि स्थितां स्मरामि तां स्मरामि तां. सदा नवां, प्रत्येक क्षणी नवीन. व्रजोद्भवां, व्रजामध्ये जिचा जन्म झालेला आहे. निकुञ्जपां, या सगळ्या निकुंज नगरीचं जी पालन करते. प्रियां गवां, सगळ्या गायींनासुद्धा जी प्रिय आहे. मदीय चेतसी स्थितां, जी माझ्या चित्तामध्ये येऊन राहिलेली आहे अशा तिचं मी स्मरण करते. अशा तिचं मी पुन्हा पुन्हा स्मरण करते. आणि शेवटचा, जगत्प्रसूम सुबालिकां गरीयसीं व्रजात्मिकां स्मरामि चारुदर्शिनीं भजे नमामि राधिकां. जगत्प्रसूम, जी जगत जननी आहे, जगाची माता आहे, त
तरीसुद्धा सुबालिकाम, जी बालिका वेशामध्ये येऊन राहिलेली आहे, गरी असीम, लहान दिसते पण तरी ती श्रेष्ठ आहे, गरी असी म्हणजे श्रेष्ठ आहे, व्रजात्मिकाम, व्रजमयी आहे, व्रज सोडून ती कुठे जातच नाही कारण तिला व्रजभूमी सोडून दुसरी भूमीच आवडत नाही. आणि व्रजभक्तीशास्त्राचं म्हणतं हे संपूर्ण जगच व्रजक्षेत्र आहे, त्यामुळे हे सगळंच तिचं क्षेत्र आहे. स्मरामी चारुदर्शिनीम, सुंदर जिचं दर्शन आहे अशा त्या राधिकेला मी नमस्कार करते आणि मी तिचं भजन करते. तर इथे एक ह्या श्लोकांच्या द्वारा तिचं चरित्रातले काही अंश काव्यमय पद्धतीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे काही श्लोक म्हणून मी तुम्हाला सांगितले. खूपच छान. म्हणजे सुरुवातीला मी जे म्हटलं होतं की संस्कृत काव्यामध्ये गेयता, लयबद्धता, प्रासादिकता हे गुण प्रकर्षाने असावे लागतात, अपेक्षा असते अशी, आणि त्या सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण झालेल्या आहेत ह्या काव्यातून, ते ह्या नमुन्यादाखल जे आपण थोडेसे श्लोक ऐकले त्याच्यावरून आपल्याला आली असेल. श्रोत्यांना प्रश्नोत्तर याच्यासाठी वेळ थोडा ठेवलेला आहे आणि ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी पाठवावेत आणि शक्य तितके प्रश्न आपण घेऊ नंतर. प्रश्नोत्तरांपूर्वी आमचे अध्यक्ष डॉक्टर भट आपलं मनोगत व्यक्त करतील आणि तोपर्यंत अधिक प्रश्न येऊ शकतील आणि मग प्रश्नोत्तर होतील. हो डॉक्टर भट, एक जरा थोडासा मुलाखतीचा समारोप करते आणि मग आपण घेऊया. तर श्रीमती चरित्रमबद्दल आपण जाणून घेतलं आणि आता पुन्हा जरा मुलाखतीचा पहिला भाग संपवण्यापूर्वी पुन्हा आता मी राधादेवीच्या चरित्राकडून श्रुतीला तिच्या सध्याच्या अभ्यासाकडे थोडं वळवते. आता ती आय आय टीमध्ये पी एच डी करते आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, तर तिचा तिथला विषय कोणता आहे, तिथले तिचे अनुभव काय, हे पण थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि विशेषतः संस्कृतमध्ये पुढे उच्च शिक्षणाचं काम कसं कसं चालतं ते थोडंसं आपल्याला त्याच्यातून कळेल, म्हणून त्याबद्दल थोडं सांग. आय आय टीमध्ये संस्कृत आहे हे मलासुद्धा अनेक वर्ष माहिती नव्हतंच. मी एम ए करत असताना मी तोपर्यंत पुढे काय किंवा आपण पुढे काय कसं करू शकू याचा इतका विचारच केला नव्हता. केवळ आपली जी आवड आहे ती आपण पुढे कंटिन्यू करायची, काहीतरी मार्ग पुढे मिळेल एवढंच तेव्हा मनात होतं. एम ए करत असताना मी इथे विजयनगरमध्येच अंधेरीला माझे जे सर आहेत, आत्ताचे माझे गाईड डॉक्टर मल्हार कुलकर्णी सर यांचे व्याकरणाचे वर्ग तिथे होत असत. तर त्या वर्गांना मी एक आवड म्हणून, व्याकरण शिकण्याची आवड म्हणून मी तिथे त्या वर्गात दाखल झाले आणि 2-3 वर्ष खूप मस्तपैकी चांगलं शिकायला मिळालं. खूप आनंद होत होता व्याकरण शिकताना आणि त्यावेळेला त्यांच्याविषयी माहिती जेव्हा कळली तेव्हा माझ्या लक्षात आलं की सर आय आय टीमध्ये शिकवतात, तिथे संस्कृत विभाग आहे, मुळात तिथे ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस असा एक डिपार्टमेंट आहे आणि तिथे एक विषय संस्कृत हा आहे आणि तिथे ते शिकवतात, अशी सगळी माहिती मिळाली. त्याच्यासोबत अजून एक सर पण शिकवतात, सुब्रमण्यम सर म्हणून, आणि हे दोघं तिथे आहेत हे माहिती होतं, म्हणजे तेव्हा कळलं पहिल्यांदा. मग एक विचार आला की पी एच डी तर करण्याची इच्छा होतीच, काहीतरी नवीन किंवा आपल्याला आवडेल ते करायला मिळेल ह्यासाठी. त्यामुळे मग एम ए झाल्यानंतर पी एच डीसाठी मी तिकडे पहिल्यांदा गेले. मी आधी सुब्रमण्यम सरांकडे जाणार होते कारण माझा एम एचा विषय वेदांत होता, व्याकरण हे मी आवड म्हणून शिकत होते, पण काही कारणाने तिकडे माझं त्या सरांकडे होऊ शकलं नाही, त्यामुळे थोडा काळ 1-6 महिने माझे तसेच गेले. त्यानंतर मी पुन्हा एकदा, म्हणजे आधी मी फक्त त्या सरांशी बोलले होते, सुब्रमण्यम सरांशी, त्यानंतर 6 महिन्याचा काळ गेल्यानंतर मी तिथे ॲप्लाय केलं. मी मल्हार सरांशी बोलले, ते म्हणाले की तू इथे करू शकतेस, त्यामुळे मी परीक्षा दिली आणि तिथली जी पद्धत असते की तुम्ही नेट सेट काही असाल तरी तिथली एक्झाम ही द्यावीच लागते, तर त्याची ती एंट्रन्स टेस्ट दिली, त्याच्यातनं सिलेक्ट होऊन मग इंटरव्ह्यू. त्यावेळेला तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज, तुम्हाला काय विषयावर काम करण्याची इच्छा आहे ते सांगावं लागतं किंवा ते एक द्यावं लागतं लिखित स्वरूपात, तर ते सगळी प्रोसेस केली आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं. त्यामुळे 2020 मी तिथे एनरोल झाले एक पी एच डी विद्यार्थी म्हणून.
आणि तिकडे त्यानंतर 2 वर्ष घरात काढली, त्यामुळे इतकं मला पण परिचय नव्हता की आय आय टीमध्ये काय सुविधा असतात, काय काय तिथे तुम्हाला करायला मिळतं. आम्हाला इतकंच माहिती होतं की तिथलं जे ग्रंथालय आहे त्याच्यात संस्कृतची विशेष पुस्तकं नाही आहेत, तिथे इंजिनिअरिंगसाठी उपयुक्त पुस्तकं जास्ती प्रमाणात आहेत. पण आता मी प्रत्यक्ष कॅम्पसवर जाऊन राहते, हॉस्टेलमध्ये राहते, तर आता माझ्या लक्षात येतं आहे की आय आय टीत विद्यार्थ्यांसाठी किती चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि उगाचच आय आय टीचं नाव मोठं नाही आहे किंवा उगाचच इतकी मुलं तिथनं बाहेर पडत नाही आहेत एवढं चांगली कामगिरी करायला, तशा प्रकारचं प्रोत्साहन त्यांना प्रत्येक क्षणी तिथनं मिळत असतं. म्हणजे कॉम्प्युटर सेंटरसारखं ठिकाण असेल जिथे तुम्ही कितीही वेळ अभ्यास करत बसू शकता, लायब्ररी रात्रीपर्यंत उघडी असते, किंवा रीडिंग हॉल हा तर 24 तास चालू असतो, तुम्ही कधीही तिथे बसून अभ्यास करा, शिवाय तुमच्या खोलीत बसून पण तुम्ही शांततेत अभ्यास करू शकता, अशा अनेक तिथे सुविधा आहेत. शिवाय अभ्यासेतरसुद्धा म्हणजे स्विमिंग असेल, टेनिस असेल, काहीही क्रीडा, आणि म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांना जे आवडतं करायला ते तुम्ही आवड म्हणून तिकडे जोपासू शकता, अशा सगळ्या सुविधा मला आता तिथे राहायला गेल्यानंतर कळलेल्या आहेत. तर हे खूप आय आय टीचं योगदान आहे मुलांना प्रोत्साहन देण्यामध्ये. आता माझ्या विषयाकडे आलं तर मला माझ्या सरांचे नक्कीच आभार मानायला आवडतील, कारण त्यांनी पण आम्हाला म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना संस्कृतच्या त्यांनी कायम प्रोत्साहन दिले की इथे तुम्ही आहात तर तुम्ही इथे असण्याचा लाभ घ्या, तुम्ही इतर जे विभाग आहेत तिथले शिक्षक तिथली मुलं यांच्याशी संपर्क वाढवा, पायथन आणि इतर जे इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकून घ्या, आणि नुसते शिकू नका, त्याचा संस्कृतमध्ये कसा उपयोग करता येईल ह्याचाही तुम्ही विचार करा, तरच तुम्ही आय आय टीत असण्याचा काहीतरी वेगळा लाभ आहे. नक्कीच. त्यामुळे ते नेहमी आम्हाला ह्यासाठी प्रोत्साहन देत असतात, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आम्हाला सहभागी व्हायला सांगत असतात. माझा विषय आहे वाक्यपदीय. भर्तृहरी म्हणून जे 5व्या शतकामध्ये एक खूप मोठे वैयाकरणी आणि तत्त्वज्ञ होऊन गेले त्यांनी वाक्यपदीय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी साहित्यामध्ये शतकत्रय म्हणजे शृंगार शतक, नीतिशतक हे सुद्धा रचलेले आहेत. त्यांनी हा वाक्यपदीय ग्रंथ रचला आहे ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञानही सांगितलेलं आहे आणि व्याकरणाची पण तत्त्वं आहेत, त्यामुळे शब्दब्रह्म ज्याला म्हणतात त्याच्याविषयी त्याच्यात आहे, आणि त्यातलं जे वाक्यकांड आहे त्याच्यात वाक्य म्हणजे काय हा एक विचार येतो. मग त्याच्या 8 व्याख्या आहेत, तर ते त्याच्या आधारे मी संशोधन करते आहे. आणि आत्ता सध्या मी शब्दबोध या विषयावर काम करते आहे. शब्दबोध म्हणजे आपण जे वाक्य बोलतो त्याच्यातनं बोध नेमका कसा होतो, त्याचं स्वरूप काय, मग ते आपल्याला एखाद्या डायग्रॅमद्वारे दाखवता येईल का, अशा पद्धतीचं काम आम्ही तिथे म्हणजे सर आमच्याकडनं करून घेत आहेत. आणि याचा पुढे जाऊन मशीन लर्निंग किंवा मशीनमध्ये संस्कृतचा वापर करून काहीतरी त्याला शिकवणं ह्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पुढे जाऊन असं होऊ शकतं की तुम्ही एक श्लोक टाकलात आणि त्या मशीनने तुम्हाला त्याचा संपूर्ण अर्थ असा डायग्रॅमच्या रूपाने दाखवला, असं जर आपल्याला करायचं असेल तर त्या दृष्टीने ह्या अभ्यासाचा उपयोग आहे असं मला वाटतं. त्यामुळे अशा पद्धतीचं एक वेगळं काम तिथे राहून करायला मिळते. नक्कीच त्याच्यात म्हणजे खूप श्रम आहेत, खूप वेळ देऊन ते करायचं आहे, पण त्यात एक समाधानसुद्धा आहे, त्यामुळे हे मला तिथे करायला मिळतं याचा मला आनंद आहे. खूपच छान. हे मला मुद्दामच जाणून घ्यायचं होतं, कारण आय आय टीबद्दलसुद्धा आपल्याला फारशी माहिती नसते. म्हणजे टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणून ती नावाजलेली आहे, जगभर नावाजलेली आहे हे आपल्याला माहिती असतं, पण ह्युमॅनिटीजमध्ये सुद्धा कोणकोणते विषय असतात, तिथे काय चालतं, आणि तिथलं वातावरणच असं आहे ना की ज्याला अभ्यासाची आवड आहे त्याला अतिशय पोषक वातावरण, आणि अशा वातावरणात तिला काम करायला मिळतं आहे, त्याचा नक्कीच ती खूपच सदुपयोग म्हणतात तसा करून घेईल, यात काही शंका नाही. आणि त्याचबरोबर ती आता काही संपादनाचं काम पण करते आहे, थोडंसं भाषांतराचं काम पण तिने केलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या कामात पण आवड म्हणून ती आणखीन पुढे पुढे खूपच प्रगती करीत राहील हे तर नक्कीच आहे. आणि संस्कृतमध्येच करिअर करायचं असं ठरवून जर योग्य दिशा पकडली तर पुढे कसं कसं जाता येतं त्याचं हे एक उदाहरण आहे, आणि तिची पुढची प्रगतीचा आलेख हा सतत उंचावतच जाणार आहे यात काही शंकाच नाही, आणि ते सगळं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल, त्यामुळे आम्ही नंतर पुन्हा पण नक्कीच बोलावणार इकडे. आणि ग्रंथालयाचं सदस्यत्व इथल्या मिळालेलंच आहे तिला, तर श्रीवा फाटक ग्रंथालयातसुद्धा संस्कृतचे पुष्कळ ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ दुर्मिळ आहेत, आणि आता हे सदस्यत्व मिळालं आहे
तर मला वाटतं ती आय आय टीतल्या सगळ्या मुलांप्रमाणे सोमवार ते शुक्रवार तिकडे आणि शनिवार रविवार पारल्यात असं करत असेल. त्यामुळे शनिवार रविवारी इथल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांना पण नक्कीच आता येत जाईन मी इथे आणि बघत जाईन. हां, ग्रंथ खूप पुस्तकं आहेत. मासी पेंढारकर सरांचा स्वतःचा खूप मोठा ग्रंथसंग्रह होता आणि तो इथल्या कपाटांमध्ये भरलेला आहे. संस्कृत ग्रंथ आहेत त्याच्यावर त्याच्यामध्ये आणि बरेचसे दुर्मिळ असले तरी इथे ग्रंथालयात बसून सहज वाचता येतात. काही ग्रंथ घरीसुद्धा नेता येतात आणि त्याचा अशा श्रुतीसारख्या तरुण पिढीने खूप लाभ घ्यायला हवा आहे. तर आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलोच आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांच्यातर्फे श्रुतीला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. बरेचसे ज्येष्ठ आहेत त्यामुळे शुभेच्छा न म्हणता शुभाशीर्वाद असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. आणि त्यामुळे मला म्हणावं असं वाटतं की जय तू संस्कृतम, जय तू भारतम. आणि धन्यवाद. मुलाखतीचा भाग आपण संपवला आहे. प्रश्न माझ्याकडे आले आहेत. आता भट साहेब त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्या दरम्यान मी प्रश्न पाहते आणि त्यातले निवडक प्रश्न आपण परत श्रुतीला विचारूया. नमस्कार. श्रुतीच्या कार्याची ओळख आपल्याला मुलाखतीतून झालेलीच आहे आणि श्रुतीच्या हातून एवढं मोठं कार्य झालं की वयाच्या 20 मध्ये 5000 श्लोक असलेलं दीर्घकाव्य तिने रचलं आणि हे यथायोग्यच आहे. मी असं म्हणतो त्याचं कारण असं की श्रुती या शब्दाचा एक अर्थ मुळात वेद हा आहे. कारण वेदांचं पठण हे श्रवणानेच केलं जातं किंवा केलं जात असे. तेव्हा काही झेरॉक्स मशीन नव्हती आणि प्रिंटिंग नव्हतं मशीन. तर हेही योग्यच झालं की हे श्रुतीच्या हातून झालं. आणि काव्यप्रकाश ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की शब्द आणि अर्थ सगळ्यांकडे असतात. कवीकडे वेगळं काय असतं तर कवीकडे प्रतिभा असते. ती प्रतिभा श्रुतीकडे आहे हे आपल्याला आता कळलेलंच आहे. हा विशेष करून श्रुतीचा कौतुकाचा सोहळा आहे आणि विशेष म्हणण्याचं कारण असं की हे तिने संस्कृत भाषेमध्ये केलेलं आहे. आता संस्कृत भाषेसंबंधी काही गैरसमजांचा उल्लेख मेधाताईंनी केला तर त्याच्यावर मला थोडंसं बोलायचं आहे. या भाषेसंबंधी बरेच समज आणि त्याच्यापेक्षा अधिक गैरसमज प्रचलित आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एका प्रकारचे लोक असतात ना, त्यांना असं वाटतं की ही काहीतरी एक्झोटिक भाषा आहे, विलक्षण आहे, अनोखी भाषा आहे आणि ह्या भाषेमध्ये असे असे शब्द आहेत, ही हे ध्वनी आहेत, हे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत, ही भाषा सगळ्या भारतीय भाषांचीच नाही जगातल्या सगळ्या भाषांची जननी आहे वगैरे अशी भोंगळ विधानं करणारे हे या प्रकारातले लोक असतात. कारण संस्कृत ही बहुतांशी भारतीय भाषांची जननी आहे. बहुतांशी म्हणण्याचं कारण असं की द्रविडच्या 4-5 भाषा आहेत त्यांची संस्कृत ही जननी नव्हे. तर संस्कृत ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे ही गोष्ट खरी आहे. हे लोक असंही म्हणतात कुठे की जर्मन भाषा ही संस्कृतसारखी आहे. काही नाही, हे भोंगळ विधान आहे, दुसरं काही नाही आहे. तर हे एका प्रकारचे लोक झाले. दुसऱ्या प्रकारचे लोक जे असतात गैरसमज असलेले, ते असं म्हणतात की संस्कृत भाषेमध्ये हे व्याकरण आणि पाठांतराचा फार जंजाळ आहे बुवा. तर हे कशाला करायचं, पाठांतराचा उपयोग काय आणि व्याकरण येऊन तरी आयुष्यात त्याचा काय उपयोग? तर त्याचं असं आहे की मुळात पाठांतर ही अध्ययनाची एक उत्कृष्ट पद्धत आहे. तीच एकमेव पद्धत आहे असं मी म्हणत नाही आज, परंतु ती एक उत्कृष्ट पद्धत आहे पाठांतर ही सुद्धा. त्या भाषे त्या पाठांतरासंबंधी आणखी वेगळे गैरसमज पुष्कळ आहेत, ते जाऊ द्या. कारण मुळात आपण अध्ययन म्हणतो त्या अध्ययन शब्दाचा अर्थ कंठस्थीकरणम असा आहे. म्हणजे मूळ पाठांतर करणं हा अध्ययनाचा उद्देश आहे आणि तो हेतू आहे, ते प्रयोजन आहे. आपण ज्याला अभ्यास म्हणतो त्याला त्याचा अर्थ फक्त प्रॅक्टिस एवढाच आहे. म्हणजे आधी कंठस्थीकरणम आणि नंतर अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस असा क्रम असायला हवा. आता हे दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत ना, त्यांनी कोणीही संस्कृतचा अभ्यास केलेला नसतो, पहिल्या प्रकारातही नाही आणि दुसऱ्या प्रकारातही नाही. म्हणून आपण बघतो की नाही, लोकांना हौस फार असते, कशाचेही पुढे विसर्ग द्यायचा नाहीतर शेवटी अम हा प्रत्यय जोडायचा की झालं संस्कृत. साधी गोष्ट सांगतो की आपण ज्या निमंत्रण पत्रिका बघतो लग्नासाठी किंवा मुंजीसाठी वगैरे,
कोटी सूर्य समप्रभ असं आता हे संबोधन आहे, त्याच्यापुढे विसर्ग नाही येता कामा, पण सगळीकडे विसर्गच छापलेला असतो समप्रभाच्या नंतर. कशालाही अंप्रत्यय जोडला की झालं संस्कृत. ह्या लोकांनी, दोन्ही प्रकारच्या लोकांनी संस्कृतचा अजिबात अभ्यास केलेला नसतो. फक्त त्यांचं एका बाबतीत एकमत असतं, काय की संस्कृत ही व्यवहारात वापरली जाणारी भाषा नाही, म्हणून ती मृत भाषा आहे, जसं मेधाताई म्हणत होत्या, डेड लँग्वेज आहे असं. आता असं बघा की मी आधीच म्हटलं की संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आहे. आता माझ्या घरी आई आहे, माझी म्हातारी आहे, वृद्ध आहे, तिला मी वृद्ध म्हणतो, मृत नाही म्हणत, म्हणजे आई माझी मेली आहे असं नाही म्हणत. तेव्हा जी आपल्या भाषांची जननी आहे तिला आईचा मान तर आपण दिलाच पाहिजे. किंबहुना आपल्याला आपल्या भाषेसंबंधी काही संदेह असेल तर मागे वळून संस्कृतकडे बघायला हरकत नाही. नवीन लग्न झालेल्या मुली बऱ्याच वेळा आईला फोन करून विचारतात, या अमुक अमुक रेसिपीमध्ये काय करायचं, तिथे आईची आठवण होते, संस्कृत भाषेची नाही आठवण होत. असो, तर हे असे काही समज गैरसमज झाले. आता मला फक्त असं म्हणायचं आहे की ही मृतभाषा तर नाहीच आहे, पण ती पुढे पुढे वाढणारी भाषा आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक दोन चार उदाहरणं देणार आहे, सकारात्मक उदाहरणं देणार आहे, नकारात्मक काही नाही. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठात एम एच्या लेवलला संस्कृतचा अभ्यास करणारे कमीत कमी 25-30 विद्यार्थी दरवर्षी असतात. आणि हे मुंबई विद्यापीठ हे एकच विद्यापीठ झालं भारतातलं, अशी पुष्कळ विद्यापीठं आहेत भारतात. म्हणजे रेग्युलरली संस्कृतचा अभ्यास करणारी विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. याच्या पलीकडे म्हणजे ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स जिथे होतात, एक वर्षाआड होतात, तिथे 2000 लोकं एकमेकांशी संस्कृतमध्ये अस्खलित बोलताना मी स्वतः पाहिलं आहे, स्वतः ऐकलं आहे. तेव्हा लोकांमध्ये संस्कृतचा पुरेसा प्रचार आहे. आपण ऐकतो की अशी काहीतरी 3-4 गावं आहेत, काही कर्नाटकामध्ये आहे, काही मध्य प्रदेशमध्ये आहेत, की जिथे सगळे लोक संस्कृत बोलतात. ही एक गोष्ट झाली. भारताच्या लोकसंख्येमध्ये संस्कृत ही मातृभाषा आहे असे सांगणारे 1 लाखाच्यावर लोक आहेत. पण हाही आकडा फारसा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा नाही, पण संस्कृत ही माझी दुसरी भाषा आहे, म्हणजे सेकंड लँग्वेज आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या जवळजवळ 1 कोटीच्या घरात आहे. ही मोठी गोष्ट आहे. आता एक लहानसं चांगलं सकारात्मक उदाहरण सांगणार आहे की बऱ्याच वेळा रिक्षाने जाताना आपण रिक्षावर काही बाई लिहिलेलं असतं ते वाचतो. कोणाचा तरी आशीर्वाद, वडिलांचा असतो, आई वडिलांचा असतो, गुरूंचा असतो, काहीतरी असतो आशीर्वाद. तो आशीर्वाद शब्द कोणीही शुद्ध लिहित नाही. मुळात तो शी दीर्घ लिहितच नाही, शी ऱ्हस्व लिहितात. आता ते ऱ्हस्वदीर्घचं आहे ना, तो वेगळा प्रकार आहे. ते महाराष्ट्र सरकारचं 1962 फतव्याचं पाप आहे की काय संस्कृतमध्ये शुद्ध लिहायचं, काय ऱ्हस्व लिहायचं, काय दीर्घ लिहायचं. ह्याच्यात महाराष्ट्र सरकारला पडायची काही गरज नव्हती, पण असो ते झालं. तर एक दिवशी मी युनिव्हर्सिटीमध्ये चाललो होतो रिक्षाने, त्या रिक्षावर लिहिलेल्या वाक्याने माझं एकदम लक्ष आकर्षून घेतलं. त्याच्यावर असं लिहिलं होतं की श्रमे श्री ही प्रतिवसती, म्हणजे जिथे श्रम आहे तिथे श्री म्हणजे लक्ष्मीचा वास आहे, निवास आहे, किंवा श्रम करणाऱ्याला लक्ष्मी प्राप्त होते असा अर्थ आला. याच्यात विशेष काय होतं, तो जो श्री शब्द आहे ना, तो स्त्रीलिंगी शब्द, दीर्घ इकारांत म्हणजे शेवटी ई असलेला शब्द आहे. आणि हे जे स्त्रीलिंगी दीर्घ इकारांत शब्द असतात ते साधारणपणे नदी या शब्दाप्रमाणे वागतात, म्हणजे हल्लीच्या भाषेत म्हणायचं नदीप्रमाणे चालतात. तर फक्त फरक एवढा आहे की नदी अर्थात स्त्रीलिंगी दीर्घ इकारांत शब्द आहे, पण त्याच्या प्रथमा एकवचनामध्ये विसर्ग नाही. आणि असे 7 शब्द संस्कृत भाषेत आहेत की ज्याच्या प्रथमा एरवी नदीप्रमाणे, परंतु प्रथमा एकवचनामध्ये ते सविसर्ग म्हणजे विसर्गासह लिहिले जातात. सप्तानामेव शब्दानाम सुलोपो न क्वचित, म्हणजे तिथे सचा लोप होत नाही. असे 7 शब्द आहेत फक्त, त्यातला एक हा श्री, लक्ष्मी अर्थ तोच, धी ही बुद्धी, ह्री ही म्हणजे लज्जा, अवी ही म्हणजे स्त्री विशेष, अवी ही, तरीही आणि तंत्रीही, असे 7 शब्द फक्त आहेत. आणि ते 7 शब्द, त्या 7 शब्दातला हा श्री ही शब्द त्या रिक्षावाल्याने व्यवस्थित लिहिला होता, म्हणजे इतकं शुद्ध संस्कृत. म्हटलं आता ह्याच्यापेक्षा जास्त सकारात्मक काय असेल. तर मी रिक्षामध्ये बसलो, त्याला म्हटलं बाबा रे तू शेंडी पण ठेवली आहेस आणि हे इतकं शुद्ध संस्कृत पण लिहिलं आहेस, काय प्रकार आहे. तेव्हा त्या रिक्षावाल्याने मला सांगितलं की साहेब मी ब्राह्मण आहे
म्हणजे अगदी व्याख्येप्रमाणे ब्रह्मज्ञानाती इति नाही आहे, पण थोडंफार संस्कृत मला येतं, म्हणजे त्याला फक्त हात जोडायचंच मी बाकी ठेवलं होतं. तर असेही लोक आपल्याला भेटतात. संस्कृत भाषा निश्चितपणे जिवंत आहे आणि निश्चितपणे वाढत राहील, मला खात्री आहे. आणि हे जे सगळे समज आणि गैरसमज करून घेणारे लोक आहेत ना, त्यांना श्रुती कानिटकर हे सणसणीत उत्तर आहे, तेव्हा हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आता पुढचा कार्यक्रम तुमचा आहे, म्हणजे तुमचे प्रश्न आणि श्रुतीची उत्तरं. नमस्कार. ह्या ग्रंथाबद्दल आलेला एक प्रश्न आहे, तो आधी विचारते. हा ग्रंथ लिहिताना वृत्ताची निवड कशी केली? पवन जोशी यांनी प्रश्न विचारला आहे. म्हणजे वेगवेगळी वृत्त आहेत मला वाटतं, जास्त करून अनुष्टुप. जास्ती करून अनुष्टुप वृत्तामध्ये हे काव्य लिहिलेलं आहे. वृत्त निवड अशी काही विशेष प्रक्रिया अशी नाही केली, कारण मी जे वाचलेले होते रामायण, महाभारत आणि पुराणं, ही सगळी अनुष्टुप वृत्तामध्येच मुख्यत्वे आलेली आहेत. दुसरं म्हणजे अनुष्टुप वृत्त हे रचण्याच्या दृष्टीनेही सोपं आहे आणि कळायच्या दृष्टीने सुद्धा लहान आहे. सुटसुटीत शब्द असतात, त्यामुळे कळायला सोपं जातं. आणि ज्याला आपण आख्यान म्हणू, गोष्टी असे गोष्ट स्वरूप, हे अनुष्टुप वृत्तातनं जास्ती चांगल्या पद्धतीने सांगितली जाते. त्यामुळे सुरुवात अनुष्टुप वृत्तातनंच केली आणि मुख्यत्वे सगळं मग अनुष्टुपमध्ये लिहिलं. आणि काही जिथे महत्त्वाचा प्रसंग आला आहे म्हणा, किंवा काही विशेष गोष्ट सांगायची आहे, तिथे वेगळ्या वृत्तांचा वापर केला, जसं शिखरिणी, मंदाक्रांता, पृथ्वी, अशी वेगवेगळी वृत्त त्या त्या ठिकाणी आलेली आहेत. पण जास्ती करून अनुष्टुप वृत्ताचा प्रयोग केला आहे, ज्याच्यामुळे ते कळायला सोपं राहावं. बरोबर. श्रीमती चरित्रम हे पुस्तक रूपात प्रकाशित झालं आहे, त्याचबरोबर ते ऑडिओ बुक रूपात प्रकाशित करण्याचा मानस आहे का, जेणेकरून संस्कृत साहित्याचा श्रवणानंद घेता येईल? असं अजूनपर्यंत मनात नव्हतं, पण हा म्हणजे प्रकल्प चांगला आहे. मला अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात की ह्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर कर किंवा मराठीत कर, हिंदीत कर, पण सध्या PhD काम असल्यामुळे मी ते करू शकत नाही आहे. म्हणजे आत्ता मी प्रकाशित केलं तेव्हा पण माझा किती श्रम पडले ते आता लक्षात येते, की ते 3 वेळा मला स्वतःला ते वाचून प्रत्येक त्याच्यात काही चूक आहे का ते चेक करावं लागलं. हे फक्त संस्कृतचंच, आता जर भाषांतर केलं तर ते करण्याचं काम, त्याच्यापुढे ते भाषांतर चेक करण्याचं काम. तर तसंच आता ऑडिओ तुम्ही म्हणताय तसं करायला नक्कीच काही हरकत नाही आहे, मला आवडेल. पण आत्ता ते करणं थोडं अवघड आहे PhD कामामुळे, पण एकदा PhD झाल्यानंतर मला हे करायला नक्कीच आवडेल, किंवा भाषांतर असेल किंवा अजून काही स्तोत्रांचं प्रकाशन असेल, हे त्यानंतर मला आवडेल करायला असं मी म्हणतो. नक्कीच, म्हणजे PhD नंतर काय करायचं ह्याच्यासाठी भरपूर पुढे वाटा दिसत आहेत. आणि तोच त्यांनीच दुसरा प्रश्न तोच विचारला आहे, आगामी काळातील लेखन प्रकल्प काय आहेत? लेखन प्रकल्प असा काही खूप ठोस असा नाही आहे. एक मी उत्तर कादंबरी म्हणून एक लिहिते आहे, जसं बाणभट्ट्याने कादंबरी नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. आपल्याला फक्त मराठीतली कादंबरी माहीत असते, पण मराठीत कादंबरी हा एक लेखन प्रकार आहे. म्हणजे कादंबऱ्या हे एक मोठी कथा ह्या प्रकारचं एक, ज्याला आपण जॉनर म्हणू असं आहे. पण संस्कृतमध्ये कादंबरी हा एक प्रकार नाही आहे, तर हे एका ग्रंथाचं नाव आहे. बाणभट्टाने जी लिहिलेली आहे ते ती कादंबरी कथा, आणि त्याच्यातचं नायिकेचं नाव कादंबरी आहे, म्हणून त्या पूर्ण काव्याला कादंबरी हे नाव मिळालं. आणि त्याच्यातनं प्रेरित होऊन पुढे तो एक मराठी साहित्य प्रकार झाला आहे. तर ती जी मुळातली बाणभट्टाची कादंबरी आहे, ती मी जेव्हा वाचली त्या क्षणी मी त्याच्या प्रेमात पडलेली, इतकी सुंदर ती आहे. त्याच्यात लोक फक्त म्हणतात की खूप कठीण आहे, कळतच नाही, अवघड आहे, पण तुम्ही एकदा त्याच्यात घुसलात ना, त्याच्यात आत जाऊन तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं सौंदर्य दिसतं. तर ते मी वाचलं आणि त्याच्यात जी प्रमुख पात्रं आहेत, त्याच्यात जे वर्णन केलं आहे, वेगवेगळ्या उपमा वापरले आहेत, ते फारच सुंदर आहे. त्यामुळे त्याचं वाचन माझं TY असताना मी करत होते, आणि नंतर मग मनात तेच आलं की मग कादंबरी संपल्यावर पुढे काय होईल असं एक मनात विचार आला, की जिथे कादंबरी संपली आहे, म्हणजे चंद्रापीड आणि कादंबरी ह्यांचा विवाह, आणि जे उपनायक आणि नायिका आहेत महाश्वेता आणि पुंडरीक ह्यांच्या विवाहाने
ती संपते गोष्ट, तर त्याच्या पुढे काय झालं असेल असं एक विचार मनात आला आणि म्हणून उत्तर कादंबरी म्हणून एक मी लिहायचं ठरवलं. तर त्याचं एक छोटं व्हर्जन मी म्हणेन असं लिहिलं आणि ते गुर्जर मॅडमच्या समर्पणम जे वार्षिक आहे पुण्याहून प्रकाशित होतं त्याच्यात ते एक 20 पानी कथा झालेली आहे प्रकाशित. पण ती खूप लहान आहे, म्हणजे आपली भाणभट्टाची कादंबरी इतकी मोठी आणि त्याच्यावर उत्तर कादंबरी एवढीशी हे बरं नाही वाटत. त्यामुळे ती एक त्याचं एक दीर्घकाव्य लिहिण्याचा, म्हणजे ते गद्यात आहे, पद्यमय नाही आहे, कारण भाणभट्टाची कादंबरी ही गद्यात आहे, त्यात श्लोक नाही आहेत, ती गद्यमय रूपात आहे. तर तसं एक लिहिण्याचा विचार आहे, थोडंसं सुरुवात केली आहे पण अजून पुढे नाही गेलं आहे ते, पण कधी वेळ मिळेल तेव्हा ते लिहायला मला आवडेल आणि ते पुढे आणायला आवडेल. छान आहे, बाणभट्टाची कादंबरी वाचली हेच अधिक विशेष आहे, कारण बाणभट्टाची कादंबरी म्हणजे निबिड अरण्य आहे असं म्हणतात. ती वाचली आहे आणि त्याच्यापासून ती आवडली आहे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन उत्तर कादंबरी लिहायची स्फूर्ती आली आहे, हे किती महत्त्वाचं आहे. आणखी एक आहे प्रश्न, श्रुती तुझी स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग आहे का ज्यातून आम्हाला तुझ्या नवीन जुन्या लिखाणाचा लाभ होऊ शकेल? नाही, अजून मी ब्लॉग किंवा वेबसाईट असं काही तयार केलेलं नाही आहे. मी काही वेळेला श्लोक वगैरे असेच फेसबुकच्या ह्याच्यावर टाकत असते, किंवा म्हणजे तसं खूप प्रयत्नपूर्वक मी अजून श्लोक टाकले नाही आहेत, पण नक्कीच हे एक विचार घेऊन पुढे एखादा श्लोक त्याचं एक पोस्टर तयार करून ते टाकणं असं काहीतरी करता येऊ शकतं नक्कीच. हा प्रश्न सुजाता नरसाळे यांचा होता आणि त्यांनीच दुसरा एक प्रश्न विचारला आहे. हल्ली आपली मुलं ICSE CBSEकडे वळली आहेत, त्यांना संस्कृतची गोडी लागावी म्हणून तू भविष्यात काही करणार आहेस का? मला पार्ल्यात पण आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक लोक म्हणालेली आहेत की तू संस्कृतचे क्लासेस घे, लहान मुलांसाठी घे किंवा शाळेतल्या मुलांसाठी घे असं पण लोकांनी सांगितलं आहे. प्रौढ लोकांनी पण सांगितलं आहे की संस्कृत आम्हाला शिकायचं आहे तर तू कधी शिकवणार असशील तर सांग. अजूनपर्यंत मी वर्ग असे नाही घेतलेले, कारण परत तेच PhD काम आणि हे त्याच्यात असल्यामुळे मी तसं केलं नाही आहे. पण नंतर नक्कीच, म्हटलं तसं PhD झाल्यानंतर ही कामं हातात घ्यायला मला नक्कीच आवडेल, म्हणजे शुल्क घेऊन आणि निःशुल्कसुद्धा मला शिकवायला नक्कीच आवडेल, कारण संस्कृतचा प्रसार तर नक्कीच झाला पाहिजे. आणि अजून एक, म्हणजे सर जसं म्हणाले की लोक मृतभाषा वगैरे म्हणतात, पण ह्या क्षेत्रात आल्यावरती आपल्याला कळतं की किती कामगिरी चालू आहे. आधी आपल्याला बाहेरनं तेवढं माहिती नसतं, पण कोणत्याही क्षेत्रात जेव्हा आपण आज जातो तेव्हा आपल्याला समजतं की इतक्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे आत्ता कितीतरी कवी संस्कृतमध्ये लिहित आहेत, गद्य लिहित आहेत, पद्य लिहित आहेत, हायकूसारखा जो जपानी प्रकार आहे त्याच्यातसुद्धा संस्कृतमध्ये लिखाण झालेलं आहे, गझलांची पुस्तकं आहेत अनेक कवींची. तर असे तुम्ही म्हणाल ते काव्य प्रकार संस्कृतच्या कवींनी हाताळून पाहिलेलेच आहेत, कारण त्यांना म्हणजे तोच एक ध्यास अनेक कवींनी घेतलेला आहे की संस्कृत मागे कुठे पडता कामा नाही आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की संस्कृत कसं लिहू शकतं, किंवा आजचा प्रकारसुद्धा जर संस्कृतमध्ये लिहिता येतो आहे तर तुम्ही त्याला मागासलेली भाषा तरी कसं म्हणू शकाल, आणि जर त्याच्यात संवाद होतो आहे तर मग त्याला तुम्ही ती वापरली जात नाही असं तरी कसं म्हणू शकाल. आणि त्यामुळे एक खूप त्यांनी एक आंदोलनासारखंच उभारलं असं मला वाटतं आहे आणि सगळ्यांनी मिळून हे अशी लिखाणं केली. शॉर्ट स्टोरीज, लघुकथा हा प्रकारसुद्धा लिहून झालेला आहे आणि आम्हाला BA अशी काय काय काव्य शिकायला होती मुद्दाम मॉडर्न संस्कृत म्हणून, आणि नंतर वेगवेगळ्या कवींच्या परिचयात आल्यावरती त्यांच्याकडनं पण ऐकायला मिळालं की त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारे हे असं लिहिलेलं आहे. तर हे सगळं असल्यामुळे आपणसुद्धा कधी जर संस्कृतविषयी कोणी असं बोलत असेल तर त्यांना निश्चितपणे सांगावं की अशा अनेक गोष्टी चालू आहेत. दुसरं म्हणजे अनेक लोक सर म्हणाले तसं, एकतर संस्कृतला एक पूज्य भाव देतात की खूप पूजनीय भाषा आहे, पण तुम्ही तुमच्या मुलांना संस्कृत शिकवाल का असं विचारलं तर कोणी पुढे येत नाही की हो बाबा. इतकंच काय, अनेक प्राध्यापकसुद्धा मला माहिती आहेत की ज्यांच्या मुलांना संस्कृत येत नाही किंवा त्यांना तेवढी आवड नाही, मी असं नाही म्हणणार की त्यांनी आपल्या मुलांना बळजबरी करावी. कोणत्याच आईवडिलांनी, माझ्याही आईवडिलांनी मला बळजबरी केली नाही, त्यामुळे कोणी बळजबरी करूच नाही, पण संस्कृतचा प्राध्यापक म्हणून मला असं वाटतं की आपली ही किमान जबाबदारी आहे की आपल्या मुलांना संस्कृत आलं पाहिजे, आणि एक भारतीय म्हणून पण आपली जबाबदारी आहेच की संस्कृत भाषा आपल्या तिचं महात्म्य किंवा तिच्याविषयीचं काहीतरी ऑथेंटिक
ज्ञान आपण पुढच्या लोकांना दिलं पाहिजे. तर हे पण एक जर सगळ्यांनी केलं तर संस्कृतवरती पुन्हा अशी वेळ कधीच येणार नाही असं मला वाटतं. खूप छान. आणखीन शेवटचेच दोन प्रश्न आहेत. अनुराधा यांनी प्रश्न विचारला आहे, तुझे अतिप्रिय काव्य कोणते, अर्थात श्री राधे व्यतिरिक्त कोणते चरित्र आवडीचे आहे पौराणिक, आणि श्रीमती चरित्र आम्हाला कुठे उपलब्ध आहे? माझं आवडतं काव्य तसं तर सुरुवातीपासून गीतगोविंद होतं, पण आता तुम्ही राधादेवी सोडून म्हणताय तर आत्ताच म्हणल्याप्रमाणे कादंबरी हे माझं दुसरं आवडतं काव्य आहे. जेव्हापासून मी वाचलं तेव्हापासून मला ते खूप आवडतं. त्यानंतर महाप्रभूंचं चरित्र, चैतन्य महाप्रभू म्हणून बंगालमध्ये एक मोठे संत होते, त्यांच्याविषयी मी जेव्हा वाचत होते तेव्हा त्यांचं चरित्र मला फार आवडलेलं होतं. त्यांच्याविषयी पण चैतन्यचरितामृत म्हणून संस्कृतमध्येही लिहिलं गेलं आहे, बांगलामध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, तर ते मला खूप आवडतं. अजून म्हणायचं तर शंकराचार्यांची सगळीच स्तोत्रं, जे देवीवरची स्तोत्रं, श्रीकृष्णावरची स्तोत्रं, तर एकंदर स्तोत्र वाङ्मयच संपूर्ण मला खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा मी स्तोत्र वगैरे वाचत असते, तर ते तो एक माझ्या आवडीचा विषय आहे. आणि दुसरं म्हणजे श्रीमती चरित्रम कुठे उपलब्ध होईल. प्रकाशक मीच असल्यामुळे सध्या तरी मीच त्याचे डिस्ट्रीब्युशन करते आहे, कारण जर प्रकाशन कोणाकडनं केलं असेल तर प्रकाशक सहसा ते उपलब्ध करून देतात, पण माझ्या बाबतीत मीच ते स्वतः देते. तर त्या पुस्तकावर ईमेल आय डी दिला आहे, तसंच मी फेसबुकवर वगैरे पण ईमेल आय डी टाकलेला आहे, तर तिथे जर कोणी संपर्क केला की आम्हाला पुस्तक हवं आहे तर मी बँक डिटेल पाठवून मग ते पुढे ॲड्रेस घेऊन त्यांना मी स्वतःच पुस्तकं घरी पाठवते. त्यामुळे अशा पद्धतीने अनेक लोकांनी माझ्याकडनं पुस्तकं घेतली सुद्धा, तर आपण पण असेच घेऊ शकता जर इच्छा असेल तर. आणि हा एक नेहमीचा प्रश्न संस्कृत भाषेबद्दल, तो एक शेवटचा प्रश्न म्हणून, की कॉम्प्युटरची भाषा संस्कृत असावी असं ऐकलं आहे, ते खरं आहे का? आत्ता थोडा मशीन लर्निंगबद्दल उल्लेख आला होता. हो, म्हणजे बरेच वर्ष ह्याविषयी पण खूप बोललं जातं आहे की संस्कृतचा कॉम्प्युटरमध्ये उपयोग आहे, किंवा नासामध्ये सुद्धा असं संशोधन झालं की संस्कृत भाषेचा एक ऑथेंटिक भाषा म्हणून मशीनसाठी, यंत्राला शिकवण्यासाठी उपयोग होतो. तर ते नक्कीच खरं आहे. आणि मी जसं सांगितलं तसं आय आय टीमध्ये सुद्धा या निमित्ताने काम चालू आहे. माझे सर आहेत ते सुद्धा कॉम्प्युटर डिपार्टमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये असे काही प्रकल्प घेऊन त्याच्यावर काम करत आहेत. काही ॲप त्यांनी तयार केलेले आहेत ज्या शाळेमध्ये उपयोगी होतील, आणि ज्याच्यामध्ये शब्द टाकलेले आहेत त्याचा सगळा अर्थ, म्हणजे त्याचं लिंग काय, त्याचा वेगवेगळा अर्थ काय, त्याची एटिमॉलॉजी, तो कुठून शब्द आला, अशी सगळी त्या शब्दाविषयीची माहिती त्या ॲपवरती एखादा शब्द आपण टाकला की उपलब्ध होते. इतकंच नाही तर तो शब्द उच्चारायचा कसा, म्हणजे जर ती व्यक्ती म्हणजे हिंदीचं ॲप असेल, त्या व्यक्तीला हिंदी येत नसेल तर तो उच्चार कसा करायचा, संस्कृतमधला उच्चार कसा करायचा, हे ह्याच्यावर काम चाललेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून मी आणि माझी मैत्रीण आम्ही शब्द रेकॉर्डसुद्धा केलेत की शुद्ध उच्चार पाहिजेत म्हणून मुद्दाम संस्कृतच्या लोकांना बोलवून ते उच्चार आमच्याकडनं करून घेतले गेले, की ह्या ह्या शब्दांचे म्हणजे इतके हजार शब्द किंवा 1500 शब्द असे आम्ही रेकॉर्ड करून दिलेत, की ते नंतर त्या ॲपमध्ये ते घातले जातील आणि त्या शब्दावर तुम्ही क्लिक केलं की त्याचा उच्चारसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. तर एक करिअरची संधी म्हणून सुद्धा ह्याच्याकडे आपण पाहू शकतो की अशा ॲपसाठी संस्कृतच्या लोकांचा उपयोग आहे. शिवाय एक करिअरचा उपाय म्हणून जर सांगायचं झालं तर ट्रान्सलेशन स्टडीज वगैरे आहेतच, शिवाय जैन आणि बौद्ध डिपार्टमेंट्स अनेक विद्यापीठात असतात. जसं तिब्बत युनिव्हर्सिटी ही तर पूर्णपणे बौद्ध दर्शनासाठी वाहिलेली युनिव्हर्सिटी आहे, जी वाराणसीमध्ये आहे, वाराणसीच्या जवळ सारनाथला आहे. अशा अनेक अशी अनेक विद्यापीठं आहेत की जिथे बौद्ध आणि जैन दर्शनावरसुद्धा काम चालतं, आणि तिथे संस्कृत येणारी माणसंच लागतात, कारण बौद्ध दर्शनाचं भरपूर साहित्य हे संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे केवळ आपल्याच इथले नाही तर ह्याही डिपार्टमेंट्समध्ये त्यामुळे तुम्हाला काहीतरी काम करता येऊ शकतं. आणि बौद्ध धर्म ज्या ज्या देशांमध्ये आहे, मग चायना असेल, अजून रशिया किंवा अनेक वेगवेगळे देश जिथे बौद्ध साहित्याला महत्त्व आहे, ज्याच्या त्याच्यावर काम चाललेलं आहे, तिथल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा संस्कृत येणाऱ्या लोकांना काम मिळू शकतं. हा एक खूप मोठा लाभ आहे
एक संस्कृतच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने. अजून सांगायचं तर आपल्याकडे आजकाल ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांची खूप रेलचेल आहे. जिथे तिथे मराठीत, हिंदीत, अजूनही प्रांतीय भाषांमध्ये ह्या मालिका खूप येत असतात. तर ह्या मालिकांसाठी जो ॲडवायझरी हेड असतो तो संस्कृतचा असतो, कारण त्याला मूळ ग्रंथामधनं वाचून त्या गोष्टी सांगाव्या लागतात की ही गोष्ट अशी आहे किंवा आहे. तर त्यासाठीसुद्धा संस्कृत येणाऱ्या माणसाचा तिथेही उपयोग असतो. आणि शिवाय प्राध्यापक आणि रिसर्चर हे तर आहेतच. रिसर्चसाठी वाहिलेल्यासुद्धा संस्था मुंबईत आणि इतर भारतातल्या अनेक ठिकाणी आहेत, जिथे तुम्ही फक्त संस्कृतमध्ये संशोधन करायचं आणि त्या संशोधनासाठी पण तुम्हाला पगार मिळतो, अशी सुद्धा केंद्र आहेत. फक्त तुम्ही अभ्यास करून ते काम पूर्ण करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला तिथे तुम्ही तुमचा उपयोग होतो, तुमच्या बुद्धीचा उपयोग करता येतो. तर अशी काही क्षेत्रं आहेत की ज्याच्यात आपण पुढे काम करू शकतो. आणि आणखीनही क्षेत्रांची मी नक्कीच माहिती घ्यायचा प्रयत्न करीन की ज्याच्यामुळे आणखीन संस्कृतमध्ये योगदान देता येईल. तर हे एक मला त्यामुळे ह्या निमित्ताने सांगायचं होतं की काय काय आपल्याला करिअर ऑप्शन्स असू शकतात. बरोबर, छान आहे. म्हणजे आता इथे जमलेले जे आहेत सर्वजण, ते आपापल्या घरी आपापल्या सगळ्या परिचित लोकांमध्ये ह्या सगळ्या ऑप्शन्सचा, करिअरच्या संधींचा निश्चितच प्रसार करतील. आणि भावी काळात आपल्याला असे आणखीन जाणकार संस्कृतमध्ये हे निर्माण होतील, अशा सकारात्मक विचाराने आपण या मुलाखतीची सांगता करतो आहे. पुढील सूत्र आता शीलाताईंकडे. संपूच नाहीयेत अशी वाटणारी प्रश्नोत्तरं संपवावी लागली. आजचा कौतुक सोहळा चांगलाच रंगला आहे. आजच्या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे आमच्या ग्रंथालयाचे कर्मचारी, श्रुतीचे आई वडील आणि आजी, तसेच पार्लेकर संस्कृत प्रेमी सर्वांचे अगदी मनापासून आभार. अभ्यास व इतर सर्व कामात व्यग्र असून श्रुतीने या कार्यक्रमास आवर्जून वेळ दिला म्हणून तिचेही आभार. आता राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रम संपेल. मला एक गोष्ट बोलायला आवडेल इथे. बोल जरूर. शेवटचं म्हणून मला सांगायला आवडेल, टिळक मंदिरामध्ये माझी मुलाखत होती आहे ह्याचा मला एक विशेष आनंद ह्यासाठी आहे, कारण माझे पणजोबा श्री रघुनाथ कानिटकर ह्यांनी ह्या संस्थेसाठी खूप काम केलेलं आहे. आणि त्यांचे सुभाषचंद्र बोस यांच्यासोबतचे पण काही फोटो माझ्या आजोबांकडे त्यांच्या पुस्तकामध्ये प्रकाशित झालेले आहेत. तर इथला जो पार्लेश्वर देऊळ आहे आणि तिलक मंदिर आहे, तिथे त्यांनी अगदी सुरुवातीपासून काम केलेलं आहे. तर अशा जिथे माझ्या पणजोबांनी काम केलं, जिथे माझे आजोबा लहानपणापासून येत होते, अशा या संस्थेमध्ये माझी मुलाखत व्हावी हे मी त्यांचीच पुण्य आहे असं मानते. नक्कीच. त्यामुळे मला पुन्हा एकदा टिळक मंदिरचे खूप आभार मानावेसे वाटतात आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिलात, तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मेधा मॅडम तुम्हालाही धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलबंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.